यस दोस्तों नमस्कार। टीवी वन इंडिया के इस खास प्रसारण में आप सबका बहुत बहुत स्वागत है। जैसा कि आप जानते हैं कि आज नई मुंबई के प्रकल्पग्रस्तों ने सिडको हटाओ का नारा दिया है। याद कीजिए 1947 के पहले का वो दौर जब ईस्ट इंडिया कंपनी के खिलाफ तमाम हिंदुस्तानियों ने भारत छोड़ो आंदोलन का नारा दिया था। उन्होंने कहा था कि अब अंग्रेजों को भारत से चला जाना चाहिए था। क्यों? अंग्रेजों के खिलाफ हिंदुस्तानियों की वो बगावत किस लिए थी? ये इसलिए थी क्योंकि अंग्रेजों की हुकूमत जो थी वो भारत के ऊपर थी। हमारी ज़मीनों पर अंग्रेजों की हुकूमत थी, हमारे कारोबार पर अंग्रेजों की हुकूमत थी, और जब कोई इसके खिलाफ आवाज़ उठाता था तब उन्हें गोलियों से भून दिया जाता था, उन्हें सजाएं दी जाती थी काला पानी की। कुछ इसी तरह की कंडीशन आज सिडको के खिलाफ दिख रही है हिंदुस्तानियों की। आप कह सकते हैं कि पहले जो भारत छोड़ो आंदोलन का नारा दिया गया था वो अंग्रेजों के खिलाफ था, लेकिन आज का जो नारा है वो सिडको के खिलाफ है। स्थानीय प्रकल्पग्रस्त जो हैं वो ये कह रहे हैं कि सिडको ईस्ट इंडिया कंपनी की तरह से उनकी ज़मीनों को हड़प ली है, लेकिन आज तक उनके उसके बदले में कोई मुआवजा नहीं दिया। तो जाहिर सी बात है कि ईस्ट इंडिया कंपनी के तौर पर आज सिडको को देखा जा रहा है, और इसीलिए नई मुंबई के तमाम प्रकल्पग्रस्तों ने आज काला दिवस मनाने का ऐलान किया था। और आप जगह जगह इस तरह के आंदोलन चल रहे हैं सिडको के खिलाफ। यहाँ के जितने भी प्रकल्पग्रस्त हैं, लाखों प्रकल्पग्रस्त हैं जिन्होंने अपनी ज़मीनें सिडको को दी ताकि इस नई मुंबई शहर को बसाया जा सके। शहर बसाया गया, लेकिन जिन लोगों ने अपनी पुश्तैनी ज़मीनें सिडको को दी, सिडको ने उनके साथ न्याय नहीं किया, उनके साथ अन्याय किया, और शायद इसीलिए ये आवाज़ उठने लगी है कि सिडको अब चले जाओ। और इसी खास प्रसारण को लेकर आज हमने अपने स्टूडियो में तमाम अपने एक्सपर्ट और मेहमानों को आमंत्रित किया है। इस चर्चा की शुरुआत, इस लाइव प्रसारण की शुरुआत मैं नई मुंबई के प्रकल्पग्रस्त नेता और नई मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था के राष्ट्रीय अध्यक्ष जसवंत भगत से मैं करना चाहूँगा। भगत साहब इस वक्त हमारे साथ स्टूडियो में मौजूद है, और मैं चाहूँगा उनसे जानना चाहूँगा कि आज जो प्रकल्पग्रस्त हैं ये सिडको को ईस्ट इंडिया कंपनी के तौर पर देख रहे हैं, क्योंकि सिडको उनके साथ अन्याय कर रही है और इसलिए कहा जा रहा है कि सिडको अब नई मुंबई से चले जाओ। आप प्रकल्पग्रस्तों का नेतृत्व कर रहे हैं, किस तरह की कंडीशन आप देखते हैं? क्या जो सिडको के आज 50 साल से ज़्यादा होगा, आज 51वां साल आज कंप्लीट हो रहा है 17 मार्च को, ऐसे दौर में क्या 51 सालों में प्रकल्पग्रस्तों के साथ कोई न्याय नहीं हो पाया जिसकी वजह से आज सारे के सारे लोग नाराज हैं और सिडको चले जाओ का नारा दे रहे हैं? आप किस स्थिति को देख रहे हैं, कितनी भयावह स्थिति है प्रकल्पग्रस्तों के खिलाफ? नमस्कार। आज आमचे सहकारी सुधीर शर्मा टी वन इंडिया यांनी ह्या ठिकाणी एक लाईव्ह शो ठेवलेला आहे, आणि ह्यामध्ये आम्ही प्रथमतः सुरुवात करत असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो, त्यांना वंदन करतो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांना वंदन करतो आहे, आणि शेतकऱ्यांचे आराध्य दैवत दिवंगत माननीय दिवा पाटील साहेब यांना प्रणाम करतो आहे। आणि या ठिकाणी सुरुवात करत असताना राज्य शासन म्हणजे महाराष्ट्र सरकारची कंपनी सिडको, महाराष्ट्र सरकारची कंपनी सिडको, आणि म्हणजे या सिडकोच्या माध्यमातून नई मुंबई शहराचा विकास, आणि ह्या नई मुंबई कारण थोडंसं एक इतिहास या ठिकाणी सांगत असताना, कारण आज 17 मार्च सिडकोचा काला दिवस, स्थापनेचा काला दिवस म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। पण ह्या अनुषंगाने 1970 साली ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिवंगत माननीय वसंतराव नाईक यांनी एक सकारात्मक, एक चांगल्या हेतूने, चांगल्या उद्दिष्टाने मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी, गोरगरिबांचे स्वप्न साकार करण्यासाठी, घरांचे स्वप्न, राहण्याचे स्वप्न आणि रोजगाराचे स्वप्न साकार करण्यासाठी, आणि या जे भूमिपुत्र आहेत, भूमिपुत्र सागरपुत्र यांच्या देखील स्वप्नांचा चुराडा होऊ नये, हे देखील उद्ध्वस्त होऊ नये, अशी त्याची सकारात्मक भूमिका होते।
आणि राज्य सरकारने म्हणजे पूर्ण जगामध्ये अशा या काळ्या घटना होऊ नये. 1970 साली एक आदेश निघाला, 95 गावची संपूर्ण शेतकऱ्यांची जमीन, 95 गाव, ठाणे तालुका, उरण तालुका आणि पनवेल तालुका, पनवेल या तिन्ही तालुक्यातले 95 गाव, या पूर्ण गावांची जमीन, शेत जमीन, मिठागर जमीन आणि मत्स्य शेती जमीन आणि गुरुचरण ह्या तिन्ही प्रकारच्या जमिनी एका रात्रीत एका आदेशाने एकच आदेश काढलं राज्य सरकारने की ह्या 95 गावातल्या जमिनी या शहरासाठी शहर विकसित करण्यासाठी आणि औद्योगिकरणासाठी ह्या जमिनी आरक्षित केल्या. म्हणजे एका रात्रीमध्ये स्वप्न चोरायला झालं, एका रात्री काही तुमचं नाही. आजपासून म्हणजे 1970 म्हणजे साली राज्य शासनाने एक आदेश काढला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता शेतकरी नाही, तुम्ही आता भूमिपुत्र नाही, तुम्ही आता कोण झाले, भूमिहीन झाले. एका रात्रीत भूमिहीन, एका रात्रीत लोकांनी झोपेतून उठावं आणि एक पेपरला बातमी यावी की तुम्ही आता शेतकरी नाही, तुम्ही आता भूमिपुत्र नाही, तुम्ही आता सर्व कोण झाले, सर्वचे सर्व भूमिहीन झाले, आता तुमचा आता काही संबंध नाही. आणि आजपासून म्हणजे 1970 पासून जर आपण जर आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या स्वतःसाठी जर घर बांधले तर ती घर तुमची अनाधिकृत असतील आणि आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल केले. ते गुन्हे आजपर्यंत चालू आहेत, 50 बाद भी 51 51 साल हो गए. येस, 51 वर्ष गुन्हे दाखल चालूच आहेत. आणि हा जो कालाकुट्ट दिवस आहे 17 मार्च, हा जो एक शेतकऱ्यांसाठी, मच्छीमारांसाठी, मिठागर आणि भूमिहीन जे आहेत त्यांच्यासाठी हा काळा दिवस आहे. हा काळा दिवस ह्या जगामध्ये जे जे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, भूमिपुत्र असतील, सागरपुत्र असतील, वनपुत्र असतील, नदीपुत्र असतील, डोंगर दऱ्यापुत्र असतील, एका रात्रीमध्ये असो भूमिहीन कधीच होऊ नये आणि करू नये अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण औद्योगिकरणासाठी, फॅक्टरी लावण्यासाठी जमिनी आरक्षित केल्या जातात. जगामध्ये औद्योगिकरणासाठी म्हणजे कारखाने लावण्यासाठी, रोजगाराची निर्मिती करण्यासाठी जमिनीचे आरक्षण केलं जातं, जमिनी संपादित केल्या जातात. परंतु शहर वसवण्यासाठी, शहर वसवण्यासाठी कुठेच जमिनी आरक्षित केल्या नाही, संपादित केल्या नाही. मुंबई आपल्या जवळ आहे, मुंबईमध्ये सुद्धा इंग्रजांनी जमीन संपादित नाही केली. पनवेल नगरपालिका 1885 सालची स्थापना आहे, बाजूलाच आहे, जमीन संपादन नाही. ठाणा शहर आहे, जमीन संपादन आहे. देशातला कुठला तरी शहर घ्या हो, शहरासाठी राहण्यासाठी जमीन संपादन केलेली नाही. मग पुन्हा असो, नागपूर असो, नाशिक असो, कुठेच नाही संपादन केले. तिथे प्लॅनिंग अथॉरिटी आहे, नियोजनकार आहे, महानगरपालिका त्या ठिकाणी नियोजनकार आहे. शिडको वसईमध्ये वसई विरारला नियोजनकार होते, पळून गेले, थांबलीच नाही. औरंगाबाद आणि नाशिक सुद्धा त्या ठिकाणचा शिडकोला पूर्ण अधिकार नाही. सांगण्याचे तात्पर्य ह्या ठिकाणी की हा जो स्थापना दिवस आहे, हा स्थापना दिवस या ठिकाणी आम्ही आज नया मुंबईतले 95 गाव संघर्ष समिती, नैना प्रकल्प तील सर्व शेतकरी,
बाधित शेतकरी, उपेक्षित शेतकरी, कर्मचारी, त्याचप्रमाणे वसई कॉरिडॉरमध्ये जाणाऱ्या जो काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, मुंबईचे सागरी पुत्र, भूमिपुत्र, आज ह्या ठिकाणी आम्ही हा जो शिडकोचा शिडको हटाव आणि भूमिपुत्र बचाव असं ह्या ठिकाणी आम्ही निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत. हा सागरपुत्र या ठिकाणी म्हणतोय की त्या ठिकाणी शिडको हटाव, भूम सागरपुत्र बचाव. आणि विशेष करून एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतोय, जसं सागरपुत्र आणि भूमिपुत्र आहे यांच्यात जर जमिनी हडप केलेल्याच आहेत, यांना उद्ध्वस्त केलेल्या आहे, ध्वस्त केलेलीच आहे, त्यांच्या स्वप्नाचा चुराडा केलेला आहे, पण आणखी एक वर्ग आहे त्यांच्या देखील स्वप्नांचा चुराडा केलेला आहे, त्यांच्या जमिनी हडप केलेल्या आहेत, त्यांना सुद्धा लुटलेलं आहे, लुबाडलेलं आहे. ते कोण आहेत तर त्या ठिकाणी मी नाव देतो, जसं भूमिपुत्र आहे, सागरपुत्र आहे, तसं या ठिकाणी लीजपुत्र, या ठिकाणी शिडको हटाव, लीजपुत्र बचाव बचाव. आता हा लीजपुत्र समजून घ्या काय हा विषय. या शहरामध्ये ज्यांनी दुकानं घेतली, ज्यांनी मकान घेतलं, ज्यांनी इमारत बांधण्यासाठी भूखंड घेतला, बंगलो बांधण्यासाठी भूखंड घेतला, जमिनी घेतल्या, तो लीजपुत्र. जसा सागरपुत्र भूमिपुत्र तसा हा सुद्धा देखील लीजपुत्र आहे. ह्याला मला प्रमुख जागृत करायचं आहे. भूमिपुत्रांचं 51 वर्ष झाली तो आंदोलन, ते संघर्ष चालूच आहे, पुढे चालूच राहणार आहे. परंतु मुख्य मुद्दा या ठिकाणी येतोय की लीजपुत्र ज्या या ठिकाणी ज्या काही शिडकोने राज्य शासनाच्या वतीने सरकारच्या तर्फे शिडको कंपनी या कंपनीने आपल्याला 60 वर्षाचा करार केलेला आहे, लिलावाद्वारे विकल्या जमिनी, पण केलं करार 60 वर्षाचा म्हणजे बागलीच. आपले सुद्धा प्रश्न आहेत, आपल्याला सुद्धा स्वप्न दाखवलेले आहेत. हा विषय घेणार आहे मी, प्रथम भूमिपुत्रांचा, सागरपुत्रांचा घेतोय आणि मग आपण घेऊ लीजपुत्रांचा. येस, कारण लीजपुत्रांना सुद्धा जागृत करणं ही काळाची गरज आहे. लढाई दोघांची आहे, ही तिघांची लढाई आहे. मग ती सागरपुत्र, भूमिपुत्र आणि लीजपुत्र तिघांची लढाई आहे. म्हणून एवढ्या वर्ष आपण समजून घेत होतो की नाही हे ग्रामस्थांचं आहे, भूमिपुत्रांचं आहे, त्यांचेच प्रश्न आहेत, त्यांना त्यांच्यापर्यंत लढू द्या, आमचे काय आहे, आम्हाला घर भेटलं, दुकान भेटलं, बस झालं, एक नोकरी भेटली, बस आमचं काय आहे, आमचं काही नाही, काय नाही, असं नाही बाबा. तो तुमचे प्रश्न आमच्यापेक्षा मोठे आहेत, आमचे तर आहेतच, इथला भूमिपुत्रांचे प्रश्न मोठे आहेतच, सागरपुत्रांचे आहेतच, पण आपल्या आपल्याला सुद्धा स्वप्न दाखवलेले ते ती वाचणार आहे. मी सांगतोय आपल्याला काय शिडकोने वचन दिलं होतं, शिडकोने आपल्याशी काय करार केला होता. मैं भगत साहब एक मिनट के लिए आपको रोकना चाहता हूँ. आप फिर से जरा वो आप अपना लीज पुत्र वाला दिखाइए. मैं कैमरामैन को कहूँगा कि आप दिखाएं, क्योंकि भगत साहब मराठी में बोल रहे हैं. मैं आपको समझाना चाहता हूँ कि आप क्या कहना चाह रहे हैं. ऐसे लोग जो यहाँ के भूमिपुत्र नहीं हैं, या जो भूमिपुत्र हैं लेकिन उनके पास अब जमीन नहीं है और सिडको ने उनकी सारी ज़मीनें ऑक्युपाई कर ली हैं, और ऐसे लोगों ने जो मुंबई में अपनी ज़मीन खरीदी है, चाहे वो घर के लिए या कारोबार के लिए या इंडस्ट्री के लिए, सबको एक सपना दिखाया गया था और ये सबका हक है. जो एग्रीमेंट हुआ है उसमें जमीन का मालिकाना हक का एग्रीमेंट होना चाहिए था, लेकिन सिडको ने आपको क्या किया, 60 साल के लीज पर, यानी एक तरह से भाड़े पर आपको रखा हुआ. पैसा आपने दिया जमीन के मालिक होने के लिए, लेकिन आपको एग्रीमेंट किया किस तरह से, आपको लीज किया, आप सिर्फ भाड़े पर हैं. सिडको 60 साल के भीतर आप जब जमीन चाहे वो आपका जमीन वापस ले सकती है. तो आप ये जो दशरथ भगत साहब कह रहे हैं कि आप लीज पुत्र हैं, इसका मतलब ये मत समझिए कि सिर्फ ये प्रकल्पग्रस्तों का या भूमि पुत्रों का ही ये मामला है. अगर आप मुंबई में कहीं भी जमीन खरीदे हैं, कारोबार अगर आप कर रहे हैं और वहाँ के लिए आपने प्रॉपर्टी खरीदी है, कोई इंडस्ट्री अगर आपने लगाया है, तो आपके साथ भी ये धोखा हुआ है, क्योंकि आप जमीन के मालिक नहीं हैं, जबकि आपने पैसा मालिक बनने के लिए दिया था, लेकिन आपको सिर्फ दीवारों का मालिक बनाया गया और ये लीज किया गया है 60 साल के
के बाद आपसे ये जमीन सीट को वापस ले सकती है। मैं भगत साहब से फिर कहता हूँ कि आप इसको एक्सप्लेन कीजिए जैसा आप कह रहे थे। हाँ, जो लीज पुत्र हा जो विषय है थोड़ा अपन समझून घे, कारण हा अपन नवीन शब्द प्रयोग केलेला आहे। बोलण्यामध्ये कि अनावधानामध्ये काहीतरी राहून जाऊ शकतात, अयोग्य असेल ते समजून घ्या आणि योग्य असेल तर आपण त्याच्यावर अंमल केला पाहिजे, विचार केला पाहिजे की जसं भूमिपुत्र सागरपुत्रांचे हक्क आणि अधिकार आहेत तसंच या लीज पुत्र हा शब्द प्रयोग आम्ही केलेला, त्यात आपल्याला जर काही, कारण तो तर मुलगाच आहे ना, तो या जमिनीतला या भूमीवरचा तो तर मुलगाच आहे, तो जो पुत्रच आहे, म्हणून लीज पुत्र हा शब्द प्रयोग आम्ही या ठिकाणी केलेला आहे। कारण आपण सर्व ते एकच आहोत आणि म्हणून ह्या लीज पुत्रांना केलेले प्रॉमिसेस, शिडकोने ह्या लीज पुत्रांना केलेले प्रॉमिसेस आणि या ठिकाणी लीज पुत्रांना केलेले प्रॉमिसेस आणि भूमिपुत्रांना केलेले प्रॉमिसेस, तर प्रथम आपण चर्चा करू की भूमिपुत्रांना शिडकोने काय प्रॉमिस केलं। येस, शिडको म्हणजे शासन हो। हां, येस येस येस। शिडको कंपनी आहे, शिडको काही मालिक नाही, शिडको एक एजन्सी आहे, एक ठेकेदार आहे, एक बिल्डर आहे, शिडको मालिक नाहीये, राज्य शासनाच्या तर्फे शिडको म्हणजे आमचे सात बारे, या ज्या शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यावर राज्य शासनातर्फे शिडको, मग शासनातर्फे शिडको, मग शिडको ह्या जमिनीची मालिक नाही, मालिक कोण आहे, राज्य शासन। मग जे काय आजपर्यंत जे आदेश निघालेले ते राज्य शासनाचे, आणि मग अशा वेळेला एक संघर्ष उभा राहिला 1970 साली राज्य सरकारने एक विकासक म्हणून गुंतवणूक केली। येस, म्हणजे आपण एक जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ना, आपण भविष्यामध्ये त्याची किंमत होईल म्हणून, येस, म्हणून शेतकऱ्याला गरे पैशाची गरज असते किंवा शेत नसते, पण शेतकरी तो आपण ती जमीन काय करतो की इन्व्हेस्टमेंट करतो, जमिनीत इन्व्हेस्टमेंट करतो की ज्यामुळे आपल्याला 2 वर्षात 3 वर्षात 5 वर्षात 10 25 वर्षामध्ये त्या जमिनीची किंमत वाढेल अशी गुंतवणूक असते। अशा तंत्राने, यंत्राने, मंत्राने, विचाराने आणि कपट बुद्धीने राज्य शासनाने ह्या जमिनीमध्ये विकासक म्हणून गुंतवणूक केली। शहर विकासासाठी गुंतवणूक म्हणता येणार नाही, कारण शहर विकास करायचा असेल तर प्लॅनिंग अथॉरिटी असायला पाहिजे। येस, नियोजनकार, मुंबई महापालिका नियोजन करते। आज तिथे सातबारे आहेत, ठाण्याला सातबारे आहेत, मुंबईला सातबारे आहेत, नागपूर, पुणे सगळीकडे सातबारे आहेत। मग नाही मुंबईत सातबारे नाही का, तर 70 साली काय भावाने घेतले असेल जमिनीवर, बंदूक मारून, हा गोळ्या मारून ठार केले, शहीद केले, 2 रुपये चौरस फूट, किती रुपये, 2 रुपये चौरस मीटर, 2 रुपये चौरस मीटरने 1970 साली जागा संपादित केल्या की काय भाव दिला, 2 रुपये चौरस मीटर। मग नंतर ते 3 रुपये केलं, मग 4 रुपये केले, 5 रुपये केले, हजारोचा विषय नाही, हा लाखाचे नाही, रुपये 50-50 पैसे, सैकडो में भी नाही गया। आणि आज त्या एका चौरस मीटरची 3 लाख रुपये किंमत आहे, एका चौरस मीटरची 3 लाख रुपये किंमत आहे। वास्तविक पाहता 70 साली जमीन द्यायचीच गरज नव्हती आम्हाला, किंवा जमीन घ्यायचीच गरज नव्हती, परंतु त्यावेळेला 1947 साली आम्ही स्वतंत्र झालो, नंतर आपल्याला लोकशाही आम्ही त्या ठिकाणी मूर्तमेढ लावली। स्वातंत्र्य आणि लोकशाहीची जाणीव होण्यासाठी 20 वर्ष तर गेली पाहिजे का, नको कालावधी गेला पाहिजे, लोकशाहीची आणि स्वातंत्र्याची जाणीव व्हायच्या अगोदरच, ती समज यायच्या अगोदरच राज्य सरकारने बंदुकीच्या बळावर ह्या जमिनी हडप केल्या, हिसकावून घेतला, म्हणून हडप करून टाकल्या। विचारा ना तुम्ही, लोकांचं आज्ञा नाही, मागास वर्ग या
1970 साली पूर्ण देशातला वर्ग मागास होता हो. हा तर एक ओबीसी आहे, बहुजन वर्ग आहे हा. मग त्यामध्ये ओबीसी आहे, एसटी आहे, एससी आहे, आदिवासी आहे. असा ह्या किनारपट्टीतला 95 गावांमधला असणारा हा बहुजन वर्ग, शैक्षणिक दुर्बलता, संज्ञानता नाही, या अज्ञानाचा फायदा घेतला. अज्ञानाचा फायदा एखाद्या खाजगी विकासकाने घेतला असता तर आम्ही समजू शकलो असतो. पण माझाच बाबा, माझाच मायबाप सरकार, माझा आपलाच मायबाप सरकार आपल्याच अज्ञानाचा फायदा घेतोय कपटपणाने, कसं वाटतं मला सांगा. आपण शहरी माणसं आहोत, ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती आहे, भूमिपुत्रांना माहिती आहे, सागरपुत्रांना माहिती आहे. पण मी शहरी भागातल्या नागरिकांना विचारतोय, प्रश्न करतोय. आपल्याला प्रश्न केलेला आहे मी आपल्याला, कारण सगळे प्रश्न आहेत. हे प्रश्नच आपल्याला समजून घ्यायचे आहेत. हो, आणि हा प्रश्न मी आपल्या समोर केलेला आहे की आपलाच मायबाप सरकार, आपलाच बाबा, आपल्या आपल्याला संज्ञान न करता ह्या जमिनी घेण्याच्या अगोदर ग्रामसभा घ्यायला पाहिजे होती. बाबा तुम्हाला ह्या ठिकाणी आपण एक शहर वसवतोय, एक औद्योगिकरण वसवतोय, ह्यामध्ये तुमचा कसा हिस्सा असेल. कारण मर्यादित कंपनी स्थापन केली ना शिडको, मर्यादित कंपनी आहे ना, मर्यादित कंपनी, लिमिटेड कंपनी, लिमिटेड कंपनी. म्हणजे त्यामध्ये कसं आहे की सरकारचा भाग शेअर आणि ग्रामस्थांचा शेअर, ते शेअर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे ना. त्याचं भाग भांडवल जमिनी आमच्या आहेत ना, जमिनी भूमिपुत्रांच्या आहेत, खार जमिनी भूमिपुत्रांची आहेत, शेत जमिनी भूमिपुत्रांची आहेत. मग तो भाग भांडवल त्याचा आहे की नाही त्याला समजून सांगायला पाहिजे होतं ना. ह्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामसभा घेऊन बाबा आपल्याला ह्या ठिकाणी शेअर बसवायचं आहे आणि तुम्हाला आम्ही काय करणार, भूमिहीन करणार आहोत. आता आपल्याला काय करणार होता, भूमिहीन करणार आहोत. परंतु भूमिहीन करत असताना आपल्याला ह्या कंपनीमध्ये, शिडको ह्या कंपनीमध्ये, ही कंपनी आहे शासनाची कंपनी, तुमची आमची कंपनी, आपली कंपनी, ती शासनाची कंपनी, तुमची आमची कंपनी, ही कंपनी आपण मिळून स्थापन करतोय. आमचे पैसे, तुमची जमीन, हे सांगायला पाहिजे होतं त्या ठिकाणी. अक्कल द्यायला पाहिजे होती, हुशार करायला, संज्ञान करायला पाहिजे होतं. पण अज्ञानाचा फायदा घेतला आणि ज्या वेळेला आमचे दिवंगत, जे आमच्या शेतकऱ्यांचे आराध्य दैवत दिवा पाटील यांनी त्या ठिकाणी आंदोलनाचा हत्यारो उभारला, आमच्या जमिनी आम्ही का द्यायच्या, आणि त्या जमिनी आम्ही देणार नाही, ही सुरुवात इथूनच. आणि पहिला जो लढा झाला तो वाशिगावला झाला लढा. फार लहान होतो आम्ही त्यावेळेला, वाशिगाव म्हणजे 70 साली तो ब्रिज ता ओपन झाला. 1970 साली आपल्याला खाडी पूल आहे, खाडी पूल, वाशी खाडी पूल तो ओपन झाला. आणि बरोबर त्याच वेळेला आता तो ब्रिज सेतू, राम सेतू, मुंबई आणि नई मुंबई, ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा राम सेतू त्या ठिकाणी उभा केला, तयार केला. पण तो त्यावर तुम्ही न जायचं, आता तुम्हाला बंद. म्हणजे त्या ब्रिजचा आम्हाला काही फायदा झाला नाही. बरोबर ब्रिज या ठिकाणी ब्रिजचं उद्घाटन केलं, ब्रिजचं पूर्ण ब्रिज झालं, त्या ब्रिजचं उद्घाटन केलं आणि इथे जमिनीच काढून टाकल्या. पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्या ब्रिजच्या टोलसाठी पहिला टोल नवी मुंबई का पहिला टोल, पहिला नवी मुंबईचा मला वाटतं महाराष्ट्राचा पहिला टोल, पहिला टोल, येस पहिला टोल, पहिला टोल वाशिगाव ठिकाणी लावला. आणि त्या टोलच्या ठिकाणी तिथून शिडकोने बुलडोजर आणले आणि त्या बुलडोजरच्या मध्ये शेताची जी बांध असतात त्याचे बांध कटिंग करायला सुरुवात केली. उभी शेती चालू, जी शेतामध्ये पीक आहे त्या पिकाच्या शेतामध्ये मला वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबरचा काहीतरी कालावधी असेल त्यामध्ये, त्या पिकत्या शेतामध्ये त्यावेळेला बुलडोजर टाकून दिलं. त्यावेळेला तो पहिला आंदोलन वाशिगाव, जुगाव आणि तुरबा याच्या मध्ये झाला. तो पहिला आंदोलन कोपरीगाव, वाशिगाव आणि जुगाव त्याचे नेतृत्व केले दिबा पाटलांनी. अच्छा. आणि आम्ही फार लहान होते त्यावेळेला, 1970 सालच्या दरम्यान तो पहिला आंदोलन. आणि मग या ठिकाणी
जमीन आम्हाला द्यायची नाही आणि ते नारा होता त्या ठिकाणी जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची हा नारा होता त्या ठिकाणी आणि काय चुकतं मला सांगा ना जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची ही त्या ठिकाणी घोषणा होत्या आणि त्या घोषणेप्रमाणे जमीन आमच्या आहेत आमच्या हक्काच्या आहेत आम्ही तुम्हाला देणार नाही असं राज्य शासनाला ठणकावून सांगितलं आणि पाहता पाहता ह्या 95 गावामध्ये हा ठाणा तालुका यात 29 गाव येतात उरण तालुका आणि पनवेल तालुका अशा 95 गावामध्ये हा संघर्ष उभा राहिला आणि हा जो संघर्ष उभा राहिला या संघर्षामध्ये अनेक शहीद झाले जो जासईचा 84 आंदोलन झाला 84 जो आंदोलन झाला 19 त्या ठिकाणी फार मोठं आंदोलन झालं त्या ठिकाणी आणि त्या आंदोलनामध्ये राज्य सरकारने या शेतकऱ्यांच्या अंगावर गोळ्या झाडल्या शहीद केले दिवा पाडला आणि त्या ठिकाणी रक्तबंबाल केले हजारो लोक त्या ठिकाणी गंभीर जखमी केले कशासाठी जमी केले होते गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला प्रॉफिट मिळण्यासाठी कोणाला आपण काय केलं शेतकऱ्यांना भूमिहीन केलं आणि अधिकाऱ्यांना मालक केले ना आज शिडकोचा अधिकारी काय म्हणतोय मी मालक आहे तो इंचाचा हिशोब सांगतोय की माझी जमीन 3,00,000 रुपये चौरस मीटरने जातोय या शहरातल्या नागरिकाला मी का सामाजिक सेवेसाठी देऊ या भूमिपत्राला का देऊ म्हणजे त्या ठिकाणी अक्षरशः शेतकऱ्यांचा खून केला खून करून शहीद केलं या ठिकाणी आम्हाला आवर्जून या ठिकाणी जो शहरातला नागरिक आहे याला सांग कारण थोडीशी पार्श्वभूमी कारण आम्ही आपल्याकडे येणारच आहे मग त्यावेळेला दोन भाग चालू झाले एक जालियनवाला भाग जे मी दिवा पाडलांचं आंदोलन रक्तरंजित आंदोलन हा जालियनवाला भाग आणि एका ठिकाणी या शहरामध्ये नागरिकाने यावं म्हणून घर घ्या आणि मग ह्या ठिकाणी दोन त्या ठिकाणी झाले कारण ह्या ठिकाणी जो काय जालियनवाला बाग कारवाई केली ह्या जालियन बाग कारवाई करत असताना या ठिकाणी जो कायद्याचा भाई पोलीस दादा आमच्याकडे या शेतकऱ्यांना कुठे हे भाई आहेत का सरकारकडे कायदा आहे ना कायदा हा भाई आहे आणि तो कायदा भाई म्हणजे पोलीस हा दादा आहे आणि त्यांच्याकडे बंदूक आहेत आणि ह्या बंदुकीच्या बलावर ह्या जमिनी हडप केल्या हिसकावून घेतल्या काही पुनर्वसनाची चर्चा नाही काही नाही चर्चा भगत साहब ने जो बात कही मैं आपको थोड़ा सा हिंदी में समझाना चाहता हूं कि उन्होंने कहा कि जलियांवाला बाग में उन्होंने जिक्र किया कि जिस तरह से आज़ादी मांगने वाले हिंदुस्तानियों को जलियांवाला बाग में जनरल डायर ने गोलियों से भून डाला था तकरीबन उसी तरह की घटना जब अपना अधिकार मांगने लगे यहाँ के प्रकल्पग्रस्त कि ये हमारे बाप दादा की जमीन है हमारी पुश्तैनी जमीन है इस पर हमारा हक है हम सिडको को क्यों दें इस पर सिडको ने पुलिस बल के जरिए उन पर गोलियाँ बरसाई और दर्जनों लोग शहीद हुए हजारों लोग घायल हुए आज उसी बात का जिक्र इसलिए हो रहा है कि सिडको के 51 साल पूरे हो गए हैं और ये तमाम सवाल प्रकल्पग्रस्तों के आज तक जिंदा हैं उन शहीदों को आज तक न्याय नहीं मिला जिन्होंने अपनी जमीनों के लिए संघर्ष किया जो हजारों लोग घायल हुए आज तक उनको न्याय नहीं मिला जिनकी जमीनें सिडको ने ली और आज भी जो लाखों प्रकल्पग्रस्त हैं जिनके परिवार बढ़ गए हैं उनको आज तक पुनर्वसन उनका नहीं किया गया उनको कोई हक नहीं दिया गया आज ये सवाल वैसे ही ज्वलंत है 51 साल बाद और इसलिए आज का ये विशेष कार्यक्रम हम आपके सामने प्रस्तुत कर रहे हैं लाइव प्रसारण आप देख रहे हैं आप अपने सवाल सीधे आप हमारे फेसबुक और यूट्यूब और दूसरे जो माध्यम हैं उनसे आप अपने सवाल आप भेज सकते हैं हम इसी लाइव कार्यक्रम में आपके सवालों का जवाब देंगे हमारे साथ जो दशरथ भगत साहब हैं प्रकल्पग्रस्त नेता आप जवाब देंगे और भी हमारे साथ पैनलिस्ट जुड़ने वाले हैं ये तकरीबन 4 से 5 घंटे तक ये सेशन चलने वाला है और मैं आप सभी दर्शकों से आग्रह करता हूं कि अगर प्रकल्पग्रस्तों से जुड़ा हुआ कोई मामला आपके पास है आप उनसे पीड़ित हैं सिडको से या कोई अपनी बात इस संदर्भ में रखना चाहते हैं शहर के विकास को लेकर जो सिडको ने किया है आप अपनी राय जरूर रखिए अपने कमेंट्स और अपने सुझाव जरूर दीजिए हम इसी लाइव सेशन में आपके सवालों का जवाब भी देने की कोशिश करेंगे मैं जैसा कि बता रहा था कि दशरथ भगत साहब जो जिक्र कर रहे थे
कि सिडको की कार्रवाई उसी जलियांवाला बाग की तरह से हुई जिस तरह से अंग्रेजों ने हक मांगने पर हिंदुस्तानियों को भून डाला था, उसी तरह से ये जासई में कांड हुआ। जलियांवाला बाग और जासई में आप देखिए एक ही सिमिलरिटी दिख रही है, जैसे वो जलियांवाला बाग था वैसे ये जासई था, जहां पर सिडको के दबाव के नीचे सिडको ने दमनकारी चक्र चलाया और दर्जनों लोगों को गोलियों से भून दिया, उन प्रकल्पग्रस्तों को जिनकी जमीनों पर ये शहर बसाने की तैयारी चल रही थी। मैं भगत साहब को मैं आग्रह करता हूं कि आप आगे की बात आप बताएं कि किस तरह से आंदोलन बढ़ा, उसकी डिमांड क्या थी और क्या जरूरत थी उसकी। वसे बता या ठिकाणी आम्ही सिडकोचं नाव घेणं मला आता उचित वाटत नाही, कारण गोळ्या चालवल्या, गोळ्या डागल्या, गोळ्या खा मारल्या त्या राज्य शासनाने, हे आपल्या नाकारता येणार नाही। कारण राज्य शासनाने या ठिकाणी गोळ्या मारल्या, त्या ठिकाणी सरकार कोणाचंच असू द्या, विषय आपला सरकारचा नाही, पक्षाचा नाही, नेतृत्वाचा नाही, विषय आपला आहे की जमीन कशा घेतल्या हा विषय आहे आणि त्याचं पुनर्वसन कसं करावं हा विषय आहे। आणि ह्या ठिकाणी मी जे शहरी भागातले जे लीज पुत्र आहेत या ठिकाणी ह्या लीज पुत्रांचं का आपला विषय फार महत्त्वाचा आहे। आपल्याला आता वाटत असेल की बाबा हे फक्त भूमिपुत्र भूमिपुत्र सागरपुत्र प्रश्न जे आहेत ना, हे प्रश्न आप सिडकोला करायचे आहेत। मला प्रश्न करण्यापेक्षा आपल्याला सिडकोला प्रश्न करायचे आहे। सिडकोला करण्यापेक्षा तिथं कंपनी आहे, कंपनीचा मालक कोण आहे, राज्य सरकार कंपनीचा मालक आहे। हा इथल्या शेतकऱ्याला या कंपनीमध्ये भागधारक केले नाही, ठीक आहे, पण ज्या ठिकाणी ज्यांनी घरं घेतली, ज्यांनी दुकान मकान घेतलं, त्याला तरी कुठे भागधारक केले? मला प्रश्न जे विचारायचे आहेत ते राज्य शासनाला प्रश्न विचारायचे आहेत। आणि प्रश्न राज्य सरकार मला प्रश्न विचारण्यापेक्षा मी जे काय प्रश्न केलेले आहेत मग ते भूमिपुत्रांचे आणि लीज पुत्रांचे हे दोघांचे प्रश्न मी राज्य शासनाला करतोय आणि ते राज्य शासनाला प्रश्न केलेले ते राज्य शासनाला विचारा योग्य आहेत की अयोग्य आहेत, पूर्तता केले की नाही पूर्तता केली हे आपल्याला विचारायचं आहे। आता मुद्दा महत्त्वाचा आहे की एका ठिकाणी आंदोलन चालू झाले, आंदोलनाची भूमिका चालू झाली, त्या ठिकाणी संघर्ष पेटला गेला। या संघर्षाच्या सोबत एक दुसरी बाजू आहे की जे लीज पुत्र आहेत ह्या लीज पुत्रांना त्या ठिकाणी घरं देण्यासाठी सिडको घरं घ्या रे घरं घ्या, सिडको एक त्या ठिकाणी आवाज देत होते की घरं घ्या हो घरं घ्या आणि तुम्ही घरं घ्या, आम्ही तुम्हाला एक वचन देतो, एक शब्द देतो, करार करतो की त्या घरासोबत आम्ही तुम्हाला काय देणार। प्रश्न आहेत आपण हे जे आपल्याला मी या ठिकाणी जे आपल्याला जे सांगितलेलं आहे की घरं घ्या आणि घराच्या सोबत आम्ही तुम्हाला नागरी सुविधा काय देऊ, ते आपण सिडकोला विचारा। मी तुम्हाला आता वाचून दाखवतोय की आपल्याला प्रॉमिस काय केलेले, आपले करार काय केले। तर पहिला करार काय केला सिडकोने की तुम्हाला उत्तम साईजची घरं देऊ। कसे देऊ? उत्तम साईजची घरं देऊ, आकाराची घरं देऊ। ती दिलीत का हा प्रश्न आहे। दुसरा त्यांनी आपल्याला शब्द दिला लीज पुत्रांना की 100 वर्षाची प्लॅनिंग, सुसज्ज रस्ते, 100 वर्षाची प्लॅनिंग, सुसज्ज का नियोजन शहर आहे ना, जसं चंदीगड आहे, नवी दिल्ली आहे, मुंबईची मुख्य मुंबई गिरगाव ते दादरपर्यंत, तशी 100 वर्षाची नियोजन सिटी, सुसज्ज रस्ते आहेत का? आज 70 वर्षे झाली, काही नोडला 10 वर्षे झाली, 20 वर्षे झाली, 15 वर्षे झाली, पांबीसारख्या भागावर 15 वर्षे झाली, वाटतं आपलं सुसज्ज आहे। हे प्रश्न हे प्रॉमिस केलेले करार केलेला आहे आपण राज्य शासनाला विचारा। तिसरं त्यांनी सांगितलं शब्द दिलं होतं की 2 व 3 सेक्टरसाठी, म्हणजे 1 व 3 सेक्टरसाठी, 1 व 2 सेक्टरसाठी एक खेळाचं गार्डन करू, आपण चांगले गार्डन देऊ तुम्हाला। आपण विचार करा असे 2 सेक्टरसाठी गार्डन आहे का, 3 सेक्टरसाठी गार्डन, किती गार्डन आहेत? आपण आपले आपण हा प्रश्न आहे, दिलेलं शब्द वचन आहे,
हा पुरा केले का कारण लीज पुत्रांचे विषय आहे हा भूमिपुत्रांच्या अनेक समस्या सूचना प्रश्न तर आम्ही मानणारच आहोत परं हे जे वचन दिले हे वाचन दाखवते त्याच्यानंतर तुमचे प्रश्न काय आहेत लीज पुत्रांचे प्रश्न त्यांच्या हक्क आणि अधिकार ते सांगणार आहे मग गार्डन त्यांनी दिलेत का हा प्रश्न आहे विचार आहे त्यांना आपण एक पूर्ण खेळाचं मैदान कमीत कमी 3 एकरचं एक मैदान पाहिजे एक 4 ते 5 सेक्टरसाठी एक खेळाचं मोठं मैदान पाहिजे का नको पूर्ण वेळासाठी खेळाचं मैदान कुठे शोधा आपण मी नाही सांगत हा शब्द दिलेला आहे शिडकोने की पूर्ण वेळासाठी खेळाचं मैदान त्याचसोबत त्यांनी आणखी वचन दिलेलं आहे की 5 सेक्टर किंवा 2-4 सेक्टर मिळून तुम्हाला एक शाळेचा भूखंड देऊ ज्याने तुम्ही राहायला तुमच्या मुलाला शिकला पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे ना आणि मग एक शाळेचा भूखंड महाविद्यालयाचा भूखंड हे दिलेलं आहेत कितीने दिले तुम्हाला त्यांना हे 2 रुपये चौरस फुटाने दिले त्यांनी सांगावं कितीने दिले ते आणि हे जे भूखंड सवलतीच्या दरात 2 रुपये चौरस फुटाने दिलेले आहेत ट्रस्टला दिलेले आहेत मालकाला दिलेले नाही ते आपली प्रॉपर्टी आहे आपण जे लीज पुत्रांनी दुकान मकान आणि भूखंड घेतलेले आहेत बंगलो बांधण्यासाठी किंवा इमारत बांधण्यासाठी जे पैसे आपण भरलेले आहेत त्या पैशातूनच ही जागा दिलेली आहे म्हणजे त्या शाळेमध्ये प्रवेशाचे आरक्षण आणि सवलतीने शिक्षण मिळालं पाहिजे हे देऊ आम्ही तुम्हाला हा वचन आहे शिडकोचं त्याचप्रमाणे दुसरं वचन आहे शिडकोचं की प्रत्येक नोडला किंवा 2 नोड मिळून उच्च शिक्षण जसं DY पाटील आहे तेरणा आहे लोकमान्य टिळक आहे असे जे अभियांत्रिकी महाविद्यालय युनिव्हर्सिटीज ह्या युनिव्हर्सिटीजला भूखंड दिलेले आहेत ते जर 2-3 रुपये फुटाने दिलेले आहेत चौरस फुटाने हे आपलेच पैसे आहेत कारण त्यांना सवलतीच्या दरात दिलं म्हणजे पैसे कोणाकडून कापले आपण त्यांनी शिडकोने आपल्या दुकान मकानच्या खरेदीतून पैसे कापलेले आहेत मग तो भूखंड कोणाचा भूखंड आपला येतो कारण तो भूखंड मालकाला दिलेला नाही कुठल्या परिवाराला दिलेला नाही आणि कुटुंबाला सुद्धा दिलेला नाही तर एका संस्थेला दिलेला आहे संस्थामध्ये सार्वजनिक त्या ठिकाणी शैक्षणिक प्रवेशाचं आरक्षण असावं का म्हणतो शैक्षणिक प्रवेशाचं आरक्षण असायला असा देऊ आम्ही आणि ह्या शैक्षणिक आरक्षणाच्या सोबत हा जो शैक्षणिक आरक्षण आणि सवलतीचं आरक्षण आम्ही तुम्हाला देऊ वचन आहे शिडकोचं कारण आम्ही कुठल्या मालकाला काय कुटुंबाला जमीन दिलेली नाही आहे तुमच्या पैशातून त्यांना जमीन आम्ही दिलेली आहे ह्या ठिकाणी मला हे आपल्याला दिलेले वचन स्मरणात आणून देतो आहे ह्याच ठिकाणी घरं घेताना तुम्हाला पर्यटन स्थळ उभं करून देऊ सुसज्ज समाज मंदिर उभं करून देऊ सुसज्ज ग्रंथालय देऊ आरोग्याकरिता जिम देऊ प्रत्येक ठिकाणी स्विमिंग पूल देऊ प्रत्येक नोडला स्विमिंग पूल देऊ खाजगी जे हॉस्पिटल्स आहेत आरोग्यासाठी प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटल प्रत्येक सेक्टरला हॉस्पिटलचे भूखंड देऊ आज रेवाज सेक्टरामध्ये हॉस्पिटल आहेत ते देऊ पोलीस स्टेशनचे भूखंड देऊ का तुम्हाला संरक्षण पाहिजे ना सुरक्षा करता काय पाहिजे पोलीस स्टेशन भूखंड देऊ आणि ज्या पोलीस चौक्या आहेत या पोलीस चौक्यांचं सुद्धा जागा आम्ही देऊ शब्द आहे ती गरज आहे ते स्टेडियम आहेत स्टेडियम देऊ या स्टेडियम नाही आज इनडोर गेम असतील 24 तास पाणी देऊ त्यावेळेला पाणी कुठे दिलं 24 तास कुठे धरण घेतलं कुठे डम्पिंग ग्राउंड घेतले शुद्ध हवा देऊ असं अनेक गोष्टी या ठिकाणी आपलं हे तुमचं वचन आणि करार हे ढापलं गेलं अक्षरशः वचन आणि करार ढापलं गेलं अक्षरशः आता ह्या ठिकाणी ज्या काही भूमिपुत्रांच्या ज्या काही आंदोलन चालू आहेत आंदोलन
केलेलं आहेत, भविष्य चालू आहेत. पण प्रश्न असा आहे की राज्य शासनाने जमिनी घेतल्या, त्या मान्य केल्या, त्या हडप केल्या, त्या मान्य केल्या, आणि त्यांनी शेतकऱ्यांना काय सांगितलं की तुमचं आता आम्ही पुनर्वसन करतो, तुमच्या जमिनीला भाव देऊ, पुनर्वसन करू, हे शब्द दिला, वचन केला, त्याचा करार केला, त्याचा त्याचं परिपत्रक आहेत. मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की तुमचं जे तुमची जेवढी जागा 100% जागा आम्ही आपली घेतली, या 100% जागेच्यापैकी आम्ही काय करू, पुन्हा आपल्याला 12.5% 100% 12.5% तुम्हाला आम्ही जागा आम्ही तुम्हाला देऊ. पण 100% 12.5% प्रॉमिस केलं, शब्द केला, कायदा केला, कानून केला, दिलं किती, 99%. ते तर पूर्ण देत नाही. आता ते 4.25% बाकी, 2.75% बाकी आहेत, ते कधी देणार? ठीक आहे, 12.5% जो का पुनर्वसनाचे भूखंड आहे, आज पूर्ण सिस्टम ठप्प करून ठेवलेले आहे. ते पुनर्वसन आज सुद्धा 51 वर्ष झाली, 51 वर्ष किती पिढ्या झाले, किती तप झाले, हे तर 5 तप झाले, म्हणजे जवळजवळ 1-4 पिढ्या झाल्या, काही ठिकाण नाही. आपण शिडकोला विचारावं, शाराजी सताना विचारा, म्हणजे इथला जो माझा आमच्यावर प्रेम करणारा जो सहकारी आहे, या शहरी भागातला लीजपुत्र आहे, त्यांनी राज्य शासनाला विचारलं, खरंच दशरथ भगत जे सांगतोय ते खरं आहे का, ते त्यांना विचारा का, यांचं पूर्ण पुनर्वसन केलेलं आहे का. आज सुद्धा जागा शुल्क विकतोय, परंतु पुनर्वसन भूखंड कुठे देतोय? ज्या ठिकाणी 70 सालापासून परिवार वाढलं म्हणून रहिवासासाठी, आणि शुल्क नोकऱ्या दिल्याच नाही, नोकऱ्या कुठे दिल्या शुल्काने, मग खायचं काय? मग शहर आणि औद्योगिक विकास, भूमिपुत्राला नोकऱ्या दिल्या पाहिजे आणि शहरातल्या लोकांना दिलं पाहिजे, त्यांना तुम्ही वसवलं ना व तुम्ही त्यांना आणलं ना, आणि मग या उपयोगीसाठी रहिवास आणि उपयोगीसाठी जो काही बांधकाम केला तो बांधकामाला संरक्षण आणि त्या बांधकामखालची जमीन निर्मित करा, असं या ठिकाणी हा आंदोलन ते चालू आहे. आणि जमीन मालकीसाठी आमचं आंदोलन चालू आहे, ते आम्ही करू. याच्यासाठी तर 2007 पर्यंतचे 200 मीटरपर्यंत मंजूर केलेलं आहे की आणि जमीन आम्ही मालकी करू देऊ, ते जर थांबवलं ते ठप्प केलं, विचारा आपण त्यांना. 2010 साली जो निर्णय घेतला की 2007 पर्यंतची जी घरं आहे 200 मीटरच्या आतमधली, ती घरं आम्ही नेहमीच ती जमीन मालकी करू, काय झालं त्याच्या पुढे? काहीच नाही. वास्तव दर 10-10 वर्षांनी गावाचा विस्तार होतो, ह्या देशामध्ये गावाचा विस्तार होतो दर 10-10 वर्षांनी, कायदा आहे, कानून आहे. 70 वर्षामध्ये हा जवळ 5 वेळा त्याचा विस्तार झालेला आहे, ते 200-200 मीटर करा, जवळ 1 किलोमीटरच्या पुढे गावठाण विस्तार झालेला आहे, कारण इथला नागरिक कुठे बाहेर गेला नाही, तो इथेच बसलेला आहे. तो प्रश्न तसाच बाकी आहे. रोजगार व्यवसाय शिडकोने किती दिले, विचारा प्रश्न शिडकोला, आपण राज्य शासनाला विचारा. शिष्यवृत्त्या बंद केल्या त्यांनी, का बंद केल्या? 3 लाख रुपये चौरस फुटा मीटरने तुम्ही जमीन विकता, मग शिष्यवृत्ती आणि रोजगार का बंद केला? कशासाठी शिष्यवृत्त्या बंद केल्या? विचार प्रश्न. आपण आमचं जर चुकीचं असेल तर तुम्ही विचार, आणि प्रॉमिस केलेले आहेत, व आम्हाला वचन दिलेले आहेत, आमचे करार केलेलं आहे, परिपत्रक काढलेले आहे, शिष्यवृत्त्या देऊ म्हणून ते बंद केल्या. जे शुल्क म्हणजे आज कंत्राटी कर्मचारी आहेत, मग त्यात वकील आहेत, आर्किटेक्ट आहेत, भूमिपुत्र, ते स्वप्न घेऊन आहेत की मला आज नव्हत्या परमानंद करणार म्हणून, त्यांचे वयस पूर्ण होत चालले, एकालाच परमानंद नाही, 10-12 हजार रुपयाला त्यांना पगाराने ते राबतात. आपल्याच जमिनीमध्ये गाडलं जातोय, हे त्यांना कायम केले का? विचारा शिडकोला, आपण का कायम करत नाही, का राज्य विचार राज्य शासनाला, आपण हा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न आहेत, प्रॉमिस करार केलेले प्रश्न आहेत, हे का त्यांना कर्मचाऱ्यांना जे कंत्राटी कर्मचारी आहेत, आर्किटेक्ट आहे उसच्या अंदर, वकील आहे, इंजिनियर आहे, 12-13 हजार रुपये मे वर काम कर रहे, मग त्यांना परमानंद केले का? असं शिडकोला प्रश्न करा ना. नोकऱ्या शिडकोने दिल्या पाहिजे, जमिनी आमच्या घेतल्या, स्थानिकांना 85% नोकरी दिली पाहिजे असं राज्य शासन म्हणतोय, कायदा आहे, कानून आहे, पण पूर्ण तुम्हाला भूमिहीन केल्यानंतर तुम्हाला नोकरी आणि व्यवसाय दिलाच पाहिजे. त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना
परमाणु कर्तात के विचारा केले का विचारा किती लोकांन केली विचारा नैना प्रकल्पाचा विशेष वेगळा आहे. त्या ठिकाणी शिडकोनी नियोजन करावं, त्या ठिकाणी शिडको म्हणते की 50% 50% एक आहे. एखाद्या विकासासारखे धंदे चालू आहेत, तुम्हाला 60% 40% मग एपीचा हे होते 60-40 हा तर त्या ठिकाणी विरोध आहे नैना प्रकल्पाच्या लोक नागरिकांचा. नाही मला जमीन द्यायच्या हनुमान कोळीवाड्याचं प्रसाद पुनर्वसन केले का विचारा. हे प्रश्न आहेत, आपण विचारा. आम्ही या ठिकाणी खोटं ठरव आम्ही खोटं सांगत असा. शिरकुणी करार केले त्यांना विचारा प्रश्न. लॉजिस्टिक चा त्या ठिकाणी भूसंपादन करायचं आहे. 2013 कायद्याखाली भूसंपादन 22% आम्ही तुम्हाला भूखंड देऊ. 22% डेव्हलपमेंट म्हणजे 100% तुमचे भूखंड आम्ही घेतले, जागा घेतले का त्या 100% जागेपैकी 22% जागा देऊ. मला प्रश्न पडतोय की तुम्ही 50-51 वर्षापासून तुम्ही देऊ शकत नाही तर यांना काय देणार तुम्ही हो. हा प्रश्न मला काय झाला त्यांना विचारा, राज्य शासनाला विचारा. आणि 2013 प्रमाणे 2013 कायदा आहे, सरकारचा कायदा आहे, केंद्र सरकारचा कायदा आहे 2013 की त्यांचा चालू जो बाजार भाव आहे, जो 3 लाख रुपये बाजार भाव आहे, ते बाजार भावावर जागा विकत घेतला पाहिजे, त्याला बाजार भाव दिला पाहिजे. येस, बाजार भाव के हिसाब से जमीन का रेट मिलना चाहिए. तसं त्याचं पुनर्वसन सुद्धा आहे, त्याला त्याची वसत त्याला भूखंड दिले पाहिजे, त्याला रोजगार दिला पाहिजे, त्याला व्यवसाय दिला पाहिजे. त्याची मीटिंग घ्या असा कायदा म्हणतो काही नाही. तिथे तर बंदूक ठेवून कायदा कोणी केले, सरकारने केले, तो कायदा बाजूला ठेवायचा, कायदा साईडला ठेवायचा आणि पुन्हा बंदूक समोर आणायचा. नाही चालणार हे, अजिबात चालणार. तिथे तर विरोध आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश आहे. मला सांगा ना, जमिनी आमच्या जमिनीवर या भूमिपुत्रांच्या जमिनीवर हा शिक्षण संस्था उभ्या केल्या ना, मग या शिक्षण संस्थांमध्ये फुकटात जमिनी दिल्या हो, फुकटात जमीन दिलेली आहेत. 2 रुपये 3 रुपये चौरस फुटाने दिलेले आहेत. किती दिले ते उद्या शिरकोनी आम्ही बोलतोय ना. चौरस मीटर नाही फुटाने दिले. फुट, अच्छा फुट, ओके. 2-4 रुपये स्क्वेअर फीट हा फुटाने दिलेली आहेत जमीन. आणि आम्ही खोटं बोलत त्याचे शिरकून जे जाहिरात काढायची. आम्ही जे प्रश्न केलेत ना, आम्ही जे काय प्रश्न केलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर शिरकोनी काय करायचं म्हणजे राज्य शासनाने जाहिरात काढायची का हे शेतकरी हे आंदोलक आणि हे लीज पुत्र खोटे बोलतात. हलं नाही शिरकोनी जग जाहीर प्रसिद्धी करावी की हे खोटे बोलतात म्हणून. तर त्या ठिकाणी आरक्षण असलं पाहिजे. कशाला आरक्षण असलं पाहिजे? जो शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ह्या मुलांना शैक्षणिक आरक्षण असलं पाहिजे, त्यांना शैक्षणिक सवलत असली पाहिजे. कुठे आहे विचार आहे त्यांना? आम्हाला तर असलीच पाहिजे, पण आपलाच असली पाहिजे. मी येणार आहे तिकडे पुन्हा लीज पुत्रांकडे पुन्हा येणार आहे. तुमचे हक्क आणि अधिकार काय आहेत हे हक्क आणि अधिकाराची जागृती करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तर ते जर शिक्षणामध्ये अधिकार नाही ठेवलं काय, तो संस्था चालक त्या ठिकाणी त्याच्या मालकीची म्हणून त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी हकलवतोय. मग तो भूमिपुत्र असो का लीज पुत्र असो. नंतर आला क्लस्टरचा विषय आलेला. आता म्हणजे आम्ही काय करतो, दाटेवाटे झालेलं आहे. आम्ही आता तुम्हाला कारण शिडकोने नियोजन केले नाही, गावाचे नियोजन केले नाहीये. शहराचे शिल्पकार मग गावाचे शिल्पकार कधी झाले तुम्ही? का झाले नाही हा प्रश्न आहे ना. शहराचे शिल्पकार होऊ शकता, मग गावाचे शिल्पकार का झाले नाही? कारण महात्मा गांधीजीने स्पष्ट सांगितले गाव प्रथम. मग तर गाव प्रथम कुठे तुम्ही आणला का? नाही आणला ना. परत शहराचं केलं चांगलं आहे, वाद नाही. आपली मेहनत आहे, त्या मेहनतीमध्ये आम्हाला सुद्धा अप्रिसिएशन आहे. व जे चांगले अधिकारी आहेत त्या चांगल्या अधिकाऱ्यांचं आम्ही अप्रिसिएशन करतो, त्यांचं अभिनंदन करतोय, त्यांचा आभार मानतोय. परंतु ह्या ठिकाणी जर दाटीवाटी झाली क्लस्टर करा. अरे सांगा ना, गावामध्ये या, गाव मीटिंग घ्या, गाव मीटिंग ग्रामसभा घ्या. कारण ग्रामसभा हा कायद्याने अधिकार आहे. ग्रामसभा ह्या ग्रामसभा राज्य सरकारने घेतल्या पाहिजे. कोणाच्या माध्यमातून? कलेक्टर राजा आहे. शिडको राजा नाही इथे. कलेक्टर म्हणजे राज्य शासन. इथे कलेक्टरला विचारतच नाही. कलेक्टरला विचार आम्हाला कोण विचारेल? ही जी दादेगिरी आहे,
शिडकोच्या अधिकाऱ्यांची जी दादेगिरी आणि भाईगिरी का तर जमीन मालकी ते झाले. अच्छा कलेक्टर की कोई जरूरत नहीं है इनको? नहीं 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 अजिबात नहीं तर गरजच नाही. अहो विचारतच नाही. आम्ही नाही चांगले अधिकारी आहेत त्यांचा आम्ही गुणगान गातोच. परंतु ज्या अधिकाऱ्यांशी आप लोक प्रश्न करतात की ह्या जागा विकल्या कशा तुम्ही, या खाल्या कशा, मालामाल कोण झाला हो, या क्लस्टरच्या बाबतीत ग्रामसभा घ्या. कसा क्लस्टर असेल? कारण आमचा एक साधा सर्वसामान्य नागरिक आम्हाला प्रश्न विचारतोय की बाबा क्लस्टर म्हणजे काय. आम्ही तर क्लस्टर म्हणजे आज राज्य शासनाने ग्रामसभा घ्यावी, त्याने नियोजन करावं, कागदावर सांगत त्याने प्लान करावं का क्लस्टर म्हणजे काय. तो सामान्य माणूस काय विचारतोय की मला क्लस्टर बाबा मला काही समजत नाही. येस क्लस्टर वगैरे करा मला माहिती नाही, त्याचा नेम कायदे कानून मला माहिती. मला फक्त एवढंच समजतोय की मी जो काही टोटल एकूण बांधकाम केलेलं आहे आजच्या घडीला, म्हणजे 10,000 असेल, 4,000 असेल, 2,000 चौरस फूट असेल, तो बांधलेला बांधकाम एकूण चटई क्षेत्र निव्वल सुपर बिल्टअप नाही. हे बिल्डरच आम्ही आपले ग्रामीण भागातली माणसं आहोत, हे भूमिपुत्र आहोत. आम्हाला एवढंच समजतोय की माझा एकूण कार्पेट चटई क्षेत्र निव्वल चटई क्षेत्र 2,000-4,000 जे का आहे ते आहे. तर तुम्ही कसे देणार ते सांगा. या प्रश्नाचं उत्तर द्यायला येईल कोण अधिकारी? क्लस्टरला विरोध आहेच का? विरोध आहे का? तुम्ही आम्हाला संज्ञान तर करा. येस या ठिकाणी शिडको असेल, शिडको राज्य शासनातर्फे शिडको असेल, कलेक्टर असेल, त्याने येऊन ग्रामसभा घेतली पाहिजे की बाबा आमचे प्रश्न काय आहे आणि तुमच्या दोघांच्या चर्चा झाल्या पाहिजे. त्या ग्रामसभेत सभा ठराव मंजूर केलं पाहिजे की बाबा क्लस्टर म्हणजे, मग आम्ही आमचा सामान्य माणूस सांगेल की बाबा माझं 2,000 चौरस फूट बांधकाम आहे, माझ्या 4 खोले आहेत, 2 खोले आहेत, 5 खोले आहेत, हा माझा एकूण एवढा बांधकाम आहे, हा बांधकाम तू कसा देणार असं तो ग्रामसभा घेतली ते विचारेल ना. तू काय सांगतोय का हा बांधकाम कसा द्यायचा ते तुम्ही सांगा मला. काय उत्तर नाही त्याच. क्लस्टर करायचं आणि म्हणून या ठिकाणी क्लस्टरला विरोध आहे या ठिकाणी. आणि तो क्लस्टर तो बांधकाम कसं द्यायचं तुम्ही सांगा. ते इथपर्यंत सांगतात का ठीक आहे हा बांधकाम तुम्ही एक काम करा तुम्ही घेऊन टाका, मला बाहेरला भूखंड द्या. काय म्हणतोय मग आम्ही जे लोकांमध्ये चर्चा करतो, कारण शेवटी आम्ही नेते म्हणून आम्ही चर्चा करतो, चळवळीतले नेतृत्व म्हणून आम्हाला स्वस्त बघा आम्ही माहिती घेतो बाबा काय म्हणतो. नाही नाही म्हणतात एक काम करा, जर शिडकोला या ठिकाणी आम्हाला बांधकाम क्षेत्र द्यायचं नाही ना, एक काम करा माझे त्या बांधकामावर किती जमीन आहे त्याच्या डबल जमीन मला द्या, भूखंड तो घरच तुम्ही घ्या. तो घरच तुम्ही घ्या. मतलब वो पुस्तैनी जमीन अभी भी छोड़ने के लिए तैयार है अगर उनको प्रॉपर मुआवजा मिल जाता है. मुआवजा जमीन द्या, डबल जमीन द्या. हां जमीन डबल जमीन कुठे शहराच्या शहरामध्ये द्या, गावातली बांधकाम असेल तुम्ही घ्या. सब ले लो. अरे काहीतरी चर्चा करा ना. काही चर्चा नाही म्हणून त्या ठिकाणी शिडकोला या ठिकाणी विरोध आहे. मच्छी मार्केट ज्या ठिकाणी आहे, मच्छी मार्केट कोणाच्या जागेवर येतो? आमच्या जागेवर येत ना, म्हणजे भूमिपुत्रांच्या जागेवर, सागरपुत्र भूमिपुत्र यांच्या जागेवर आहे ना. पण मार्केटमध्ये काय करतात ते, लायसन द्यायचं. लायसन कोणाला देता हो? फेरीवाला आहे का हो? अहो इथलं भूमिपुत्राला तुम्ही लायसन देता का? अहो त्यांना मालकीची जागा द्यावं त्यांना. जो का ओटला असेल, गाला असेल, ते मालकीचे द्याव त्यांना. हा तर साधा उदार मत आहे ना हो. विचार दिल्यात का त्यांनी मालकीने? त्याने काय केलं? महापालिकेला दिलं आणि महापालिकेला हे दैनिक बाजार तुम्ही द्या, महापालिकेला लायसन दिलं. आता आमची मागणी या ठिकाणी आहे की आम्हाला लायसन नको, आम्हाला आता या ठिकाणी जो सागरपुत्र असेल, भूमिपुत्र असेल आणि लीजपुत्र, या शहरामध्ये ज्यांनी घरं दुकान मकान घेते त्याला सुद्धा म्हणतोय की त्याला सुद्धा ह्या गाळ्यामध्ये त्याला नावावर दिलं पाहिजे. कसलं लायसन हो? का लायसन? आणि मग या ठिकाणी जे 20 वर्षापासून या ठिकाणी जो 12.5% भूखंड पुनर्वसनाचे भूखंड द्यायचे, फार मजेशीर बात आहे. जो पुनर्वसन विभाग आहे शिडकोमध्ये, पुनर्वसन विभाग किती 7व्या माळ्यावर आहे, म्हणजे शेतकऱ्याला पहिल्या माळ्यावर आणि कुठे किती माळ्यावर नेलं, 7व्या माळ्यावर. 7व्या माळ्यावर म्हणजे पहिल्या माळ्यावर यांची ती जमीन मालक नाही आहे, यांना त्रास झाला पाहिजे म्हणून 7व्या माळ्यावर. यांना पहिल्या माळ्यावर होतं,
पुनर्वसन विभाग आणि त्यावेळे जे ज्येष्ठ नागरिक आहेत वयस्कर माणसं आहेत त्यांना पहिल्या माळ्यावर चढायला होते जाणे त्याला सोबत पण त्रास द्यायचे त्यांना कारण इथे कसे इथे दोन आहेत एकदा त्यांना भूमिहीन केलं आता मालक कोण झाले अधिकारी मालक झाले ना आता जमिनीचे मालक कोण झाले अधिकारी झाले मग यांच्याकडे राहिले काय यांना आता पिला यांना लुटा यांना हडप करा आणि वर यांना बदनाम करा अरे तुम्हाला एवढं दिले आता काय द्यायचे बाकी राहिले अरे तुम्ही दिले काय तुमचा काय संबंध द्यायचा तुम्ही तुमच्या घरातून दिले का तुमचे तुम्ही तुमच्या जमिनीत तुकडा दिले का नाही ना अरे त्यांचं तुम्ही ती देताना तुम्ही एवढं संकोच करता आणि मग तो सातव्या माळ्यावर नेला त्या सातव्या माळ्यावर भूमी जो प्रकल्प जो पुनर्वसन विभाग आहे त्या विभागाने 20 वर्षापासून म्हणजे 2000 सालापासून जेवढे शेतकरी आहेत त्यांना जे भूखंड किती एकूण भूखंड किती आणि त्याचं एकूण क्षेत्रफळ किती याची फाईल प्लॅनिंगला दिलेली आहे की एवढा जमीन तुम्ही काय करा आम्हाला आरक्षित करून द्या अच्छा म्हणजे ह्या पुनर्वसन करण्यासाठी या शेतकऱ्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्हाला अमकी अमकी एकर जागा एक नोड आम्हाला काय करा आरक्षित करून द्या कोणाला सांगितलं प्लॅनिंगला प्लॅनिंग काय म्हणते आम्ही कुठली जमीन देणार हो 3 लाख रुपयाची जमीन 3 लाख चौरस मीटरनी भावाने जमीन चाललेली आहे ही कशी आम्ही देणार म्हणजे आता मालक कोण झाला पुन्हा प्लॅनिंग अथॉरिटी येस प्लॅनिंग अथॉरिटी काय म्हणतो आम्ही जमीन मालक आहोत आता या शेतकऱ्यांना आम्ही जमीन कशी देणार आणि त्यांचाच अधिकारी काय म्हणतोय की ही जमीन द्या आता या फायल्या आम्ही रेडी केल्या तयार केल्या वारसावर एक एक वारस झाला का दुसरा वारस मरतोय तो मय झाल्यानंतर त्याचा कोर्टातून वारस आणा असं या ठिकाणी त्यांना जमीन द्या हा विनंती करतो कोण शिडकोचा पुनर्वसन अधिकारी शिडकोचा पुनर्वसन अधिकारी लाचार होऊन प्लॅनिंग विभागाकडे जाऊन काय म्हणतोय बाबा जमीन द्या कारण शेतकरी माझे मागे लागलेत शेतकरी कुठे जात कोणाकडे जातोय पुनर्वसन अधिकारी अधिकारी येस तो काय प्लॅनिंग अधिकारी जात नाही की एमडी कडे जात नाही मी सांगतोय जो शेतकऱ्याला विनंती करतोय की आपण जो पुनर्वसन अधिकारी त्याच्याकडे जात परंतु एमडी आणि प्लॅनिंग अथॉरिटी कडे जा तो प्लॅनिंग अथॉरिटी एकच लाईन आहे मी त्यांचं नाव घेत नाही चांगली माणसं आहेत सज्जन माणसं आहेत ते म्हणतात ही जमीन आम्ही शेतकऱ्याला देणार नाही कारण इथे 3 लाख रुपये भाव चालू आहे म्हणजे तुम्ही 2 रुपये चौरस मीटरने घेतले ते चाललं पण आता भाव वाढला महिना द्यायची नाही आणि राज्य शासनाचा कानून आहे जिथून त्याची जमीन तुम्ही संपादित केली जिथून ज्या गाव नकाशा आहे म्हणजे ज्या ठिकाणी सेक्टर 17 आहे किंवा पाम बीच आहे ज्या ठिकाणी जमिनीचा भाव आजचा चालू भाव मार्केट काय आणि तिथे जागा त्याची आरक्षित संपादन केली असेल आणि त्या ठिकाणी जर भाव त्या ठिकाणी तो असेल तर त्याच भावाची जमीन त्याला सारखी हा कानून आहे त्याला कुठे उरणला कुठे द्यायची नाहीये मग उरणचं पनवेल द्याय ज्याच्या जमिनीची भाव आज चालू मार्केट आहे गाव नकाशावर जी बांधती जायची काहीच नाही असे अनेक प्रश्न हे भूमिपुत्रांचे आहेत हे भूमिपुत्रांचे प्रश्न या ठिकाणी सुटत नाही अनेक मीटिंग होतात कधी अधिकारी घेतात कधी आमचीच लोक घेतात आमचीच म्हणजे आपलेच नेते कारण सरकार शेवटी त्या पक्षाचा आहे कधी ह्या पक्षाचा कधी त्या पक्षाचा आम्ही त्यांच्या सर्व प्रेम करतो परिपत्रक निघाले जातात अंमलबजावणी होत नाही सर्व निर्णय लागलेला आहे लागू नाही हो रे अंमलच करायचं नाही आमच्या नेत्यांचंच ऐकत नाही हो हेच मला आश्चर्य वाटतं प्रश्न काय आहे नेत्यांचंच ऐकत नाही क्या वजह है ऐसा की आखिर सिडको सारे कानून मंजूर होने के बावजूद भी सारे नियम मंजूर होने के बावजूद भी उसे लागू करने को लेकर तैयार क्यों नहीं नाही मालक आहेत ते राज्य सरकारचं नेत्यांनी नेतृत्वाचं ऐकत नाही त्याच्या तर्फे
हे फार मोठी गंभीर बाब आहे, फार मोठी गंभीर बाब आहे. आता हा झाला शे सागर पुत्र भूमिपुत्रांचा. आता मुद्दा फार गमतीसार मुद्दा आहे की तो लीज पुत्रांचा. हा जो लीज पुत्रांचा प्रश्न आहे त्याच्यावर मी तुम्हाला आपल्याला सांगितलं आपल्याला की लीज पुत्रांना सरकारने काय प्रॉमिस केलं होतं ते आपल्याला सांगितलं. आता ह्या लीज पुत्रांच्या समस्या आणि हक्क आणि अधिकार काय आहेत हे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. समजून आपण सर्व उच्च शिक्षित आहात, विद्वान आहात, आपण उच्च शिक्षित आहात आणि विद्वान आहात, आणि आपला हक्क आणि अधिकार मी माझ्या जे काही प्राप्त ज्ञानाप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर त्यात काही अयोग्य असतील ते आपण शिडकोला विचारा. मला तर सांगायचं आपण, पण राज्य शासन शिडकोला विचारा आपण. मला तर विचाराच आणि माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. कारण आतापर्यंत भूमिपुत्रांचे आणि सागरपुत्रांचे हक्क अधिकार अनेक वर्षापासून गाजत आहे, 51 वर्ष झाले. परंतु जो लीज पुत्र आहे, या शहरातला जो पुत्र आहे, ज्यांना ज्यांनी जमिनी विकत घेतलेल्या आहेत, ज्यांनी घरं विकत घेतलेली आहेत, ज्यांनी दुकानं विकत घेतलेली आहेत, त्यांचा हक्क आणि अधिकार समस्या काय आहेत पहिला आपण या ठिकाणी घेऊ. की शिडकोनी ज्या इमारती बांधलेल्या आहेत त्या धोकादायक झालेल्या आहेत. या धोकादायक इमारतीसाठी त्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे. पुनर्विकास पुनर्वसन वेगळा आहे, पुनर्वसन आणि पुनर्विकास वेगळा भाग आहे. आम्ही म्हणतो की पुनर्वसन करा, पुनर्विकास म्हणता येत नाही त्याला. तर हा आपला हक्क आणि अधिकार आहे. झालं ठीक आहे, तुमच्या मनाप्रमाणे पुनर्विकास वाढीव अपेक्षा आहे. मला किती मोर्चे काढले यासाठी. हा पुनर्विकास होण्यासाठी किंवा वाढीव अपेक्षा मिळण्यासाठी या शहरातल्या नागरिकांचा जो हक्क आणि अधिकार आहे, या हक्क आणि अधिकारासाठी किती लढे उभारले, कोण झटतोय याच्यासाठी? यासाठी विकासक झटतोय. आणि त्या विकासाच्या माध्यमातून ते साठवलेटे करून जो काही वाढीव एपीसी आलेला आहे तो वाढीव एपीसीच्या पूर्वी आलेला आहे, एकतरी इमारत झाली पूर्ण. हा आपला हक्क आणि अधिकार म्हणतो याचा. आज म्हणतो 4 एपीसी आहे. कितना 4 एपीसी आहे? 4 काय सध्या जो आपला जो लीज पुत्र आहे, जो टेनंट आहे, त्याचा हक्क आणि अधिकार काय आहे? येस. तर पहिला त्याचा हक्क आणि अधिकार त्याने पहिला सांगितलं पाहिजे, त्याने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि राज्य शासनाला सांगितलं पाहिजे तुम्ही 4 एपीसी देत असाल तर 2 एपीसी आमच्यासाठी, 1 एपीसी विकासकासाठी आणि 1 एपीसी कन्स्ट्रक्शनसाठी. 4 एपीसी देताना द्या. याच्यामध्ये भागधारक शिडको कशाला पाहिजे? इथे कशासाठी शिडको भागधारक पाहिजे? मग हा 4 एपीसीमध्ये आपला जो हक्क आहे तो हक्क 4 एपीसीमध्ये 2 एपीसी म्हणजे आज जर आपल्याला त्या ठिकाणी 1 एपीसीचं बांधकाम असेल तर ते 2 एपीसी मिळायला पाहिजे. आणि त्यातला जो 2 एपीसी राहतोय त्या एपीसीमध्ये बिल्डरला मिळावं किंवा त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करावं. 50-50% वाटणी ह्यात मी तुम्ही दुरुस्त करा मला चुकत असेल तर. ह्यात जर माझा चुकत आहे दुरुस्त करा आपण. पण हक्क आणि अधिकार हे कायद्यामध्ये तुमचा जो एपीसीआय आहे, आपला जो एपीसीआय आहे, एपीसीआय कोणाला दिलेला आहे? एपीसीआय दिलेला आहे तुमच्या तुमचं पुनर्वसन करण्यासाठी दिलेला आहे. एपीसीआय काही बिल्डरसाठी दिलेला नाहीये. एपीसीआय पुनर्वसनासाठी पुनर्विकासासाठी दिलेला नाही. कारण हा माणूस चिखलात आलेला आहे त्यावेळेला, ज्यावेळी घरं घ्या रे घरं घ्या. आणि ती जी घरं म्हणजे आम्ही यांना आधुनिक त्या ठिकाणी झोपड्या म्हणायला हरकत नाही. त्यात राग मानू नये, गैर मानू नये. कारण वनरुपकी त्यांची काय साईज दिलेली आहे हो. घरं घ्या काय घरं दिलेले आहेत? या ठिकाणी चिखलामध्ये आलेलं आहे. तो एक लहान मुलाला घेऊन आला होता हो. काही काही लग्न झाली नाही. येस. काही काही लग्न झाले आणि तो माणूस या शहरामध्ये राहायला आला. त्याचे आता मुलं आहेत. तो गरीब आहे. आणि गरीब आहे म्हणून त्याच घरात राहते तो. मग त्या घरामध्ये त्या मुलांचं पुनर्वसन कसं करायचं? त्यांना घरं नको का? मग 4 एपीसी कोणाला दिले त्याने? त्या घर मालकाला दिले, त्या फ्लॅट ओनरला दिले 4 एपीसी. तो विकासकाला दिलेला नाही.
आणि म्हणून त्यांनी त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. पण त्याला जो 4 APSI पैकी किती APSI देणार आहे त्याला? तो कायद्यात बांधायला नको, त्यात कायद्यात निर्माण करायला नको. येस, हा आपला हक्क आहे की नाही मला सांगा. कोण बोलतोय? चुकत माझं चुकत असेल, पण तुमचा जो हक्काचा जो APSI आहे तो हक्काच्या APSIला कायद्याचं संरक्षण मिळालं पाहिजे. कायद्याद्वारे त्याचं रक्षण केलं पाहिजे, ज्यानेकरून तो APSI आहे तो विकासकाने चोरता कामा नाही, ढापता कामा नाही. उद्या शिडको जर विकासक आले तर शिडकोने देखील तो ढापता कामा नाही. मग याच्यासाठी तो हक्क अधिकार आपला आहे आणि तो कायद्याच्या द्वारे रक्षण केला पाहिजे. हा आपला हक्क अधिकार आहे की नाही मला सांगा. मी प्रश्न केले आपल्याला, चुकीचे असेल तर मला आपण फोन करा किंवा लाईव्हवर चालले त्या ठिकाणी आपण प्रश्न करा. आणि तो मला प्रश्न करता तसं आपण राज्य शासनाला करा आणि शिडकोला करा. येस, का तुम्ही दिलेले APSI कोणासाठी आहे? राहिला दुसरा मुद्दा, आता एवढं सांगा, आज आपण एवढी घरं घेतली, आपण शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे का? पण आज दुःख ह्या गोष्टीचं आहे की जो ट्रक टर्मिनल आहे, वाशी ट्रक टर्मिनल आहे, जुनगर पार्किंग आहे, सानपाडा पार्किंग आहे, या पार्किंगच्या जागांवर आज घरकुल योजना चालू झालेली आहे. आता ते ट्रक कुठे येणार? मग ती जागा कोणाची? ठीक आहे, भूमिपुत्राने जागा हडप केली हो, पण आज लीज पुत्राने जागा हडप होते की नाही होते हा प्रश्न आहे. मग जो एसटीचा डेपो आहे, डेपोसाठी जो जागा आहे, ती जागा तर लीज पुत्रांची आहे ना. मग ती जागा हडप होती की नाही? तिथे पार्किंग करायचं, ही पार्किंग टाकायची. मग या पार्किंगचे भूखंड कोणाचे आहेत? ठीक आहे, लीज पुत्र भूमिपुत्र म्हणतो आमच्या जमिनी आमच्या जमिनी. मग आता ह्या लीज पुत्रांच्या जमिनी आहेत की नाही सांगा मला. येस, उद्या त्यांना त्या ठिकाणी मोठ 1 लाख घरं त्या ठिकाणी येणार आहेत. मग ह्या 1 लाख घरांना जो आपला हक्काचा पाणी आहे, जो शिडकोने पाण्याची व्यवस्था नाही केली, कधी सांगतो आपल्याला, शिडकोने स्वतःचं धरण कधीच बांधला नाही, स्वतःचा डम्पिंग ग्राउंड कधीच केला नाही. पहिली डम्पिंग ग्राउंड होतं वाशी रेल्वे स्टेशनला. मग हा हक्काचा पाणी आपल्याला द्यावा लागणार की नाही? हा आपला हक्क आणि जो आज उपलब्ध पाणी आहे, ह्या उपलब्ध पाण्यावर आपला हक्क आणि अधिकार आहे की नाही? येस, त्या पार्किंगच्या जो जागा आहेत त्या जागा आपल्या आहेत की नाही, लीज पुत्रांच्या आहेत की नाही, आपला हक्क अधिकार आहे? कोण बोंबलतो काय करतोय का कोण याच्यावर? हा झाला घरकुल योजना. या घरकुल योजनेच्या बाबतीत आता आणखी आपल्याला सांगतोय मी, फार महत्वाचा मुद्दा मला वाटतोय. तो मुद्दा असा आहे की ह्या शहरामध्ये घरकुल योजना आहे. या घरकुल योजना मग त्या ठिकाणी खारघरला झाले असतील की विविध ठिकाणी घरकुल योजना झाल्या चालू आहेत, तर त्या योजना करत असताना जमीन कोणाची? भूमिपुत्रांची. आणि त्या तो जो प्रोजेक्टला लागणारा पैसा, त्या प्रोजेक्टला लागणारा पैसा कोणाचा? घरकुल प्रोजेक्टला. तर ह्या शहरामध्ये ज्यांनी घरं विकत घेतली आहेत, दुकानं विकत घेतली आहेत, त्यांचा पैसा आहे. जो शिडकोकडे आज जो पैसा पडून आहे शिडकोकडे, जो 1000 करोड रुपये आहेत, ते 1000 करोड तुमच्याकडून कलेक्शन केलेलं आहे ना, आपल्याकडून कलेक्शन केलेलं आहे. मग ह्या प्रोजेक्टसाठी लागणारी जी गुंतवणूक आहे ती आपल्या पैशाची आहे, लागणारी जमीन आहे ती भूमिपुत्रांची आहे. मग ह्या जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये 50% इथला जो रहिवासी आहे, त्याची मुलं आता लहानाची मोठी झालेली आहेत, त्यांना घर नाही आहे, त्यांचं पुनर्वसन नको का? त्यांचं तर पुनर्वसन हवं आहे ना. तो तर तुमचा हक्क आणि अधिकार आहे की नाही? या शहराला आपण सजवलं, सुंदर केलं, वाढवलं, रुजवलं, चिखलामध्ये आपण आलो राहायला या ठिकाणी, कोण या शहरामध्ये राहायला येतो तो? मग तो त्या घर मालकाचं, त्या फ्लॅट मालकाचं, त्या लीज पुत्राचं अधिकार आहे की शिडकोनी जी घरं बांधतात त्या ठिकाणी 50% आरक्षण लीज पुत्रांना, भूमिपुत्रा आणि सागर पुत्रांना ठेवलं पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जमिनी आमच्या आहेत, त्या प्रोजेक्टला गुंतवणूक आमची आहे, मग आम्ही जमीन लॉ जमीन कॉस्ट, लँड कॉस्ट,
आणि कन्स्ट्रक्शन का कॉस्ट का द्यावं हा आपला हक्क अधिकार आहे बसत नाही का? पैसे आपले आहेत की नाही? शिडको ज्या पैशातून उभी करते ते पैसे आपले आहेत आणि जमीन आपली आहे. तुम्हाला जे काय जमीन कॉस्ट आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट घ्यायची असेल ती या शहरामध्ये न राहणाऱ्या व्यक्तीकडून घ्या. आपला अधिकार आहे हा आपला. बघा आपल्याला कसं वाटतं ते. शैक्षणिक प्रवेशमध्ये आरक्षण असलं पाहिजे, कारण जे दिलेले भूखंड आहेत शाळांना किंवा युनिव्हर्सिटीजना ते आपल्या पैशातून दिलेले आहेत, म्हणून त्यांना सवलत दरात दिले ना. पैसे आपल्याकडून कापून घेतले, भूखंड त्यांना दिलं, मग त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक आपण तिथे मेंबर होतो हो. त्या संस्थेकर संस्थेला आपण दिलेलं आहे, संस्थे मेंबर होतो आपण. सामाजिक सुविधेचे भूखंड आज ह्या ठिकाणी जे आहेत ते सामाजिक भूखंड विक्री करायला सुरुवात केली आहे शिडकोने. ते भूखंड आपले आहेत. आज शिडकोने जवळजवळ 100-150 भूखंड विकायला काढलेले आहेत, त्याची विक्री चालू आहे. ते भूखंड कोणाचे आहेत? शेतकऱ्यांचे भूखंड हडपले हो, पण आज लीज पुत्रांचं काय? उद्या तुमची मुलं कुठं खेळणार, कुठे बागडणार, कुठे स्विमिंग पूल आहे? जे वचन दिले कुठे काय आहे मला सांगा ना. मग ते भूखंड आज शिडको त्या ठिकाणी बिंदातपणाने विकते. कोणतरी शहरातला नागरिक त्या ठिकाणी उतरला पाहिजे. आज पामबीचचीच गोष्ट सांगतो मी आपल्याला. 17, 18, 19, 20 चार सेक्टरसाठी एक सुद्धा गार्डन नाही, सगळे भूखंड काढले विकायला. आम्ही त्या ठिकाणी विरोध केलेला, त्या ठिकाणी आमच्या नागरिकांनी विरोध केलेला आहे. अहो काहीतरी भूखंड ठेवा, काही गार्डनसाठी ठेवा, काही स्विमिंग पूलसाठी ठेवा, पाण्याच्या टाकीसाठी ठेवा जे भविष्यामध्ये पाण्याची गरज भासणार आहे, खेळासाठी ठेवा. मग हे भूखंड आज या ठिकाणी सर्रास कोणाचे भूखंड आहेत? ते या लीजपुत्रांचे भूखंड नाही आहेत का? आपण काही सांगू शकतो नाही ना. आम्हाला एक घर मिळालं आणि एक नोकरीला मिळ झालं आमचं भागलं. आपण आपली मुलं आज मोठी व्हायला आली हो, त्यांना नोकऱ्या नाही आहेत. त्या नोकऱ्या कोणी द्यायच्या आहेत? शिडकोन द्यायचे आहेत का? ते इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट त्यांनी केलेलं आहे ना, त्याला आरक्षण असलं पाहिजे त्यामध्ये. कारण शिडकोचे ध्येयच आहेत रहिवास आणि इंडस्ट्रीज. पार्किंग, आज पार्किंगची काय परिस्थिती आहे? कुठे पार्किंगचे प्लॉट आहेत सांगा ना मला. शिडको धडाधड 100 प्लॉट त्यांनी विकायला विकलेले आहेत, त्या थांबवायचे आपल्याला. ते कुठे पार्किंगचे प्लॉट दिले सांगा? कुठल्या सेक्टरला पार्किंग प्लॉट आहे? कुठे झाडा लावायला जागा आहे मला सांगा ना. यांच्या गटारावर फुटपाथ आहे, सोसायटीला लागून गटार आहे आणि त्या गटारावर फुटपाथ आहे. कुठे पार्किंगला जागा आहे? मग पार्किंगचे भूखंड, आज भूखंड पार्किंगचे आपण शिडको आज जमीन विकतोय. ही जमीन कोणाची विकतोय? ही आपली जमीन विकतोय. ज्या रेशोमध्ये रेसिडेन्स पाहिजे त्या रेशोमध्ये सामाजिक सुविधा द्या पाहिजे, ते थांबवलं पाहिजे आपण. हे आपला हक्क ना अधिकार आहे पार्किंगचे भूखंड. स्विमिंग पूल प्रत्येक नोडला पाहिजे की नको? शब्द दिले आहेत का स्विमिंग पूल? त्या ठिकाणी एक मला आश्चर्य वाटतंय, हा फार एक समजण्यासारखा मुद्दा आहे. हा मुद्दा असा आहे की आपण करोडचा फ्लॅट घेतो, शिडको लिलावात विकते भूखंड, आपलेच भूखंड, जे लीज पुत्र आता आहेत त्यांचेच भूखंड शिडको लिलाव करते विकते. 3-3 लाख रुपये चौरस मीटरने विकते. एक एक प्लॉट, एक एक फ्लॅट 2 करोड, 3 करोड, 4 करोड पर्यंत घेत असताना बिल्डर त्या आपल्या नागरिकाला त्याचा नकाशा दाखवतो की तुम्हाला आम्ही अमिनिटीज देऊ. पण एक तरी नागरिक त्या ठिकाणी प्रश्न करतोय का? एक नागरिक की मी 3-4 करोडचा एक फ्लॅट घेणार आहोत, या फ्लॅटच्या बाजूला त्या सभोवताली मैदान आहे का, गार्डन आहे का? माझ्या मुलांना खेळायला मैदान पाहिजे, गार्डन पाहिजे, समाज मंदिर पाहिजे, मोठा स्विमिंग पूल पाहिजे, जिम पाहिजे, त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक पाहिजे, इनडोर गेम पाहिजे. ह्या ज्या सार्वजनिक सुविधा आहेत, एक तरी व्यक्ती विचारते का शिडकोला किंवा बिल्डरला? बिल्डरला तरी विचारा का, तू 4-4 करोडचा मला फ्लॅट देणार आहेस, तू अंतर्गत मला सुविधा देतस हो, पण त्याच्या बाहेरला का आहे का गार्डन आहे का मोठा मोकळा? माझ्या वडिलांना, माझ्या मुलांना, विरुंगलासाठी बाहेरला मोठा गार्डन आहे का?
माझ्या मुलाने खेळाला क्रिकेटचं मैदान आहे का, फुटबॉलचं मैदान आहे का, हॉलीबॉलचं मैदान आहे का, ते शिडकोने ठेवले का? काय हा जेल घ्यायचा का? हा 4 करोडचा तुरुंग जेल घ्यायचा का? ही कोठडी विकत घ्यायची का? एक का एक तरी माझं चुकत असेल, हा हक्क आणि अधिकार नाही का याच्यामध्ये? की माझे मी 4-5 करोडचा घर घेत असताना, 2 करोडचा 1 करोडचा घर घेत असताना, किंवा तो सामान्य कॉमन माणूस 50-20 लाखाचं घर घेत असताना त्याने एक प्रश्न केला पाहिजे, त्या विकास साकाला प्रश्न केला पाहिजे, बाबा तू मला घर देतोस, तू सांगतो आतमध्ये पार्किंग आहे, माझ्या 2 गाले तिसरी गाडी कुठे ठेवू मी? तो शिडकोला विचार, राज्य शासनाला विचारतोय का तो? प्रश्न केला पाहिजे का नको? माझ्या मुलाला क्रिकेट खेळायचे कुठे जाईल? स्पोर्ट्स क्लबमध्ये माझ्या मुलाला घेणार नाही कोण? शाळेचा जो कॉमन मैदान आहे तिथे दिवसभर शाळेतल्या मुलांसाठी असतो, माझ्या मुलाला सुट्टी येतो कुठे खेळायला जाईल? विचारतोय कोण? हे दुःख आहे मोठं. म्हणजे आम्ही नाही बोलत मला काय फार कळतोय, पण हा लीज पुत्रांचं या ठिकाणी हक्क आहे की नाही? की एवढा महागडा घर घेत असताना त्या ठिकाणी नागरी सुविधा काय आहेत? अहो मी तर सेक्टर 17, 18, 19 आणि सेक्टर 13 मध्ये 2 प्लॉट भूखंड विकलेले आहेत 3-3 लाख रुपये स्क्वेअर मीटरने. नंतर सेक्टर 17, 18, 19, 20 या ठिकाणी शिडकोनी मोठ्या प्रमाणात भूखंड विकले, त्यामध्ये ग्राहकांनी घरं घेतात आणि विचारत नाही. आणि तिथे तर आम्ही तर स्पष्टपणे सांगतो की त्या ठिकाणी ती घरं घेणंही भविष्यातला त्या ठिकाणी मोठी अडचण निर्माण होणार आहे. घरं घ्यावी न घ्यावी तुमचा विषय आहे तो, पण अडचणी होणार त्या ठिकाणी. ह्या नागरी सुविधा तुम्ही का मागत नाही शिडकोकडून? हा या ठिकाणी मुद्दा उपस्थित होतोय. राहिलं या ठिकाणी ज्या बैठी चालली आहे, जे ओटली दिलेले शिडकोनी कोपरखेरना वाशिडीवर बोटले दिलेले आहेत, त्या ठिकाणी आता त्या गरीबाने जो माथाडी कामगार असेल, कष्टकरी असेल, त्याने काय केलं? नीचे दुकान उपर मकान करणार काय? गरीब आहे तो, कष्टकरी आहे. जसा ग्रामस्थांनी रहिवासाठी आणि उपजीविकेसाठी बांधकाम केलं, तसं ह्या बैठ्या चाली ओटले याच्यावर ज्यांनी बांधकाम केले आहे, मग तो माथाडी वर्ग असेल, तो कष्टकरी असेल, तो त्या ठिकाणी तो सांगतोय की जो मी एकूण बांधकाम केलेलं आहे त्याचा मला एपीसीआय द्या हो, माझं बांधकाम संरक्षण द्याच, पण त्यालाच एपीसीआय द्या, ते जमीन मालकी द्या. हा तर प्रश्न तोच आहे, तो त्या ठिकाणी आम्ही उचलून धरलेला आहे. मी माथाडी जो कष्टकरी आहे, जो बैठी चालीवर राहणार, त्याला प्रश्न करतोय हे आपला हक्काना अधिकार आहे की नाही? जो तुम्ही ज्यादा बांधकाम केलेलं आहे कशासाठी? उपजीविकेसाठी आणि रहिवासाठी केलेलं बांधकाम, त्या बांधकाम पूर्ण बांधकाम क्षेत्रफळ भेटला पाहिजे की नको भेटला पाहिजे? मग तो तुमचा हक्क आणि अधिकार आहे की नाही हा प्रश्न केला आपल्याला, मला सांगा आपण. त्याचसोबत जे एपीएमसी मार्केट आहेत किंवा आपला कांदा मार्केट आहे, जे आपण सुरुवातीला मार्केट बुक मार्केटचे गाले दिले, ते मार्केटचे गाले ज्या वेळेला दिले 75-80च्या दरम्यान जे गाले दिलेले आहेत, हा मार्केटवाल्याचे विषय आहे. जो मार्केटमधला जो माझा बंधू असेल, मी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं असं आम्हाला कोणीच सांगितलं नाही. तर तो विषय असा आहे की ज्यावेळेला 75-80च्या दरम्यान आपल्याला मार्केटचे गाले दिले, ते गाले त्या लोकसंख्येला सेवा देण्यासाठी दिले होते. त्या लोकसंख्या काय होती? ग्रामीण भाग आणि थोडा शहरी भाग, अशी 15-20 हजाराची लोकसंख्या होती. त्याच्यापूर्वी जास्त लोकसंख्या नव्हती. त्या लोकसंख्येला सेवा देण्यासाठी ते गाले होते. आज आपण काय मागणी करतो त्या ठिकाणी? आपला हक्क अधिकार काय आहे? आज 15 लाख लोकसंख्या आहे. या 15 लाख लोकसंख्येला सेवा देण्यासाठी आपल्याला एपीसीआय पाहिजे, तर तुम्हाला नाही एपीसीआय पाहिजे. तो एपीसीआय त्याच नागरिकांना सेवा देण्यासाठी पाहिजे. हा आपला हक्क अधिकार आहे की नाही मला सांगायला? आम्ही काही नवीन काय सांगतो? हक्क आणि अधिकाराचा विषय आहे हा. हा एपीसीआय तो मार्केटमधला जो व्यापारी त्याच्यासाठी मागत नाही, तो त्या 15 लाख लोकांच्या सेवेसाठी मागतोय. जे गाले दिले होते तुम्ही ज्यावेळेला 20,000, 50,000,
त्या लोकसंख्येला दिलं होतं. आता लोकसंख्या 15 लाख दिलेलं आहे, त्या 15 लाख लोकसंख्येला जर सेवा द्यायची आहे, त्याचं वाढीव एपीएस आहे, त्या लोकसंख्येच्या सेवेला दिलं पाहिजे. हे योग्य आहे की नाही योग्य ते मला सांगा आपण. या ठिकाणी लीज पुत्रांना सुद्धा विविध या ठिकाणी मागण्या आहेत त्यांच्या. पण मुख्य मुद्द्यात मधल्या कालामध्ये एक फ्री वोल्ट फ्री वोल्ट फ्री वोल्ट हा विषय चालला होता. फ्री वोल्ट म्हणजे काय हो? जमीन मालकी. फ्री वोल्टचा अर्थ काय? जमीन मालकी. पण जमीन मालकी कधी मिळेल? जमीन मालकी कधी मिळेल? शिडको हटल्यावर. हो, राज्य शासनातर्फे शिडको आहे जमीन मालकीचं मालिक. मग आम्ही काय म्हणतोय या ठिकाणी, त्याच्यासाठी सांगतो की फ्री वोल्ट. आज काय फ्री वोल्टच्या नावाखाली काय केलं? जे 60 वर्ष होतं ते त्यांनी 90 वर्ष केलं. म्हणजे 60 वर्षाचं भाडोत्री होतं ते 90 वर्ष भाडोत्री केलं. कशा? अरे पैसे घेऊन. आपण लोक विद्वान आहात, बुद्धिमत्ता आपल्याकडे, आपल्याकडे आम्हाला फार काही शिकणं आहे. परंतु फ्री होल्ड म्हणजे काय? कारण आज शिडकोचं दुकान चालूच आहे. एक घर विकलं तरी त्यांना पैसे द्यावं लागतात, जमीन विकली तरी पैसे त्यांना द्यावं लागतात, ओसी घेण्यासाठी सीसी घेण्यासाठी टाईम एक्सटेन्शन आहे त्याचे पैसे द्यावं लागतात, त्याचे पैसे द्यावं लागतात. आणि का पैसे द्यायचे? आपण विकत घेतलेले आहे. आम्ही जे काय दुकान मकान जे काय विकत घेतलेलं आहे त्या जमिनीसाठी विकत घेतलेलं आहे. म्हणून फ्री वोल्ड. फ्री वोल्ड कधी होणार? तुम्ही ज्या वेळेला सांगणार शिडको हटाव, शिडको हटाव बोलत तर फ्री वोल्ड होणार. आणि भूमिपुत्रांना तेच आहे की भूमिपुत्र बचाव शिडको हटाव. तर ह्या ठिकाणी मी आपण बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आपल्याला जे काय आम्ही आत्तापर्यंत चालवलेली काम आम्ही चालवलं तरी नेतृत्वात आम्ही मुवमेंटचे नेते आहोत, मुवमेंटचे लीडर आहोत. आम्ही जेवढं आम्हाला जमतं जेवढं शक्य आहे तेवढं करतो. आम्ही दिबा पोटलांचे मानस पुत्र आहोत, आम्ही बाबासाहेब डॉक्टरांचे अनुयायी आहोत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या ठिकाणी विचार आहेत ते विचार या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो. हा कान अधिकार स्वराज्य व्हावं, स्वराज्य आपलं हवं. अधिकाऱ्यांचं स्वराज्य व्हावं का? स्वराज्य आपलं आहे हो, नागरिकांचं हा स्वराज्य आहे. पण हे स्वराज्य आपलं राहिले का? म्हणून ह्या ठिकाणी हे समाप्त करत असताना या ठिकाणी भूमिपुत्र सागरपुत्रांचा हक्क अधिकार सांगितलं, शिडकोचं वचन सांगितलं, लीजपुत्रांना सांगितलं. या ठिकाणी जे काही माझ्याकडून राहून गेलं असेल काय योग्य अयोग्य आले आपण चर्चेला बसू आपण. परंतु भूमिपुत्रांच्या सोबत लीजपुत्रांची सुद्धा जनजागृती होणं गरजेचं आहे. आणि दोघांनी सोबत लढणं आता जाता तर काय सांगतोय, ही लढाई एकट्याची नाही. ही लढाई सागरपुत्र भूमिपुत्र आणि लीजपुत्र ही तिघांची लढाई आहे. आणि तिघांनी ह्या लढाईमध्ये आपलंच दुःख एकसारखं आहे, आपल्या समस्या कॉमन आहेत. या कॉमन समस्यासाठी आपण राज्य शासन शिडको यांच्या विरुद्ध त्या न्यायासाठी आपण लढलो पाहिजे असं या ठिकाणी मी हात जोडून सांगतोय. आणि ही लढाई आपली सर्वांची आहे, ही तुमची आमची आहे, आणि सर्वांची लढाई म्हणून पुढे आपण लढत राहू. भगतसाहेब आपका बहुत बहुत धन्यवाद. आपने इस पूरे लाइव सेशन में आपने हमारा साथ दिया और हम चाहते थे कि प्रकरणग्रस्तों की जो समस्याएं हैं, जो सिडको के प्रति जवाबदारी है, वो जवाबदारी खुलकर सामने आए. हम उम्मीद कर रहे हैं कि जो अब तक हमारे दर्शक हैं अभी तक जो सुने हैं, जो आज काला दिवस जो प्रकल्पग्रस्तों ने आज रखा था और लीज पुत्रों को लेकर जो आपने जगाने की कोशिश की है कि ये मामला वाकई सिर्फ भूमिपुत्रों का स्थानीय है, ये मामला सबका है जो नवम्बई शहर में अपनी ज़मीन जायदाद लेकर रहते हैं, जिन्होंने घर खरीदा है, जिन्होंने मकान खरीदे, जिन्होंने प्रॉपर्टी खरीदी, जिन्होंने यहाँ इंडस्ट्री लगाई, सबकी ज़मीनें सिडको से सिडको ने दी हैं. और सबके लिए नियम है, कानून है, और यही है कि भाई सबका पुनर्वसन होना चाहिए, सबको उनका अधिकार और न्याय मिलना चाहिए सबके लिए. और शायद इसीलिए ये 51 सालों से लगातार ये संघर्ष चल रहा है कि सिडको यहाँ के प्रकल्पग्रस्तों को न्याय दे. हम उम्मीद करते हैं कि आज जो प्रकल्पग्रस्तों का काला दिवस आंदोलन है ये सिडको के खिलाफ है, लेकिन कभी ऐसा भी वक्त आए कि सिडको इन सारी समस्याओं का समाधान करे और सिडको के समर्थन में इस तरह के, उसके सम्मान में इस तरह के मोर्चे और आंदोलन हो. मैं आपका हमारे लंबे सेशन में जुड़े रहने के लिए सर आपका बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. मैं भगत साहब को यहाँ विदा देता हूँ, लेकिन ये लाइव सेशन हमारा जारी है.